दी दी जी पॉलिटीची रिव्हिजन आहे ते आपण वन लाईनर प्रश्नांच्या माध्यमातून पूर्णपणे करणार आहोत जेणेकरून तुम्हाला जे फॅक्ट्स आहेत त्या संकल्पना आहेत त्या एका वाक्यामध्ये किंवा एका लाईन मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळावं जेणेकरून तुमची रिव्हिजन खूप फास्ट होऊन जाईल अशा प्रकारे आपण एक एक टॉपिक पूर्णपणे कव्हर करणार आहोत तर सगळ्यांनी लक्षपूर्वक एक एक वाक्य व्यवस्थित ऐकायचं आहे जास्त उशीर न करता आपण लगेचच आजच्या क्लासला सुरुवात करून देऊयात चला बघा पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला कोणत्या कायद्याने कलकत्ता शहरासाठी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली त्याचं उत्तर काय असणार आहे रे, रे? रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर याचं उत्तर काय असणार आहे याच उत्तर असणार आहे आपला रेग्युलेटिंग ऍक्ट कधीच आहे सतराशे त्र्याहत्तर त्या कायद्याने काय केलं होतं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली होती मात्र ती फक्त कलकत्ता शहरासाठीच होती लक्षात भारतामध्ये कंपनीच्या केंद्रीकरणाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली जर आपण बघितलं कंपनीच्या केंद्रीकरणासाठी उचललेलं पहिलं पाऊल ते होतं ते म्हणजे की रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर एकोणीसशे सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये स्थापन झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कोण होते तर एलिझा इम्पे तुम्हाला इतिहासामध्ये माहित असेल की वॉरेन हेस्टिंग आणि एलिझा इम्पे यांनी म्हणून एक न्यायाची हत्या प्रकरण घडलं होतं त्याच्यासाठी तुम्हाला एलिझा इम्पेचं नाव कायम ऐकायला मिळतं पिट्स इंडिया ऍक्ट कोणत्या वर्षी झाला बघा पिट्स इंडिया ऍक्ट हा सतराशे चौऱ्याऐंशी साली झाला या पिट्स इंडिया ऍक्टने पहिल्यांदा कंपनीच्या ताब्यातला जो भारत होता त्याला ब्रिटिशांच्या ताब्यातला भारत असा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा एक सदस्य कमी केला बघा सुरुवातीला म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये चार सदस्य आणि गव्हर्नर जनरल अशी संकल्पना होती मात्र त्यांच्यामध्ये खूप सारे वाद व्हायचे या कारणावस्तव काय केलेला आहे तो आपला पीट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी आहे या पीट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशीने काय केलं गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल मधला एक सदस्य कमी केला तर पुढचा प्रश्न आपण बघितला कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल झाला तो कायदा म्हणजे कोणता आहे रेग्युलेटिंग ऍक्ट रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर त्याने काय केलेला आहे जो बंगालचा गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल असं नाव दिलेलं आहे कोणता खटला हा न्यायाची हत्या म्हणून ओळखला जातो बघा जो नंद कुमार खटला आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं एलिझा इम्पे आणि ऑरेन हेस्टिंग यांनी मिळून हे प्रकरण घडवून आणलं होतं तो खटला नंदकुमार खटला जगाच्या इतिहासामध्ये न्यायाची हत्या म्हणून फेमस आहे कारण जो नंदकुमार होता त्याला भारतामध्ये खोट्या डॉक्युमेंटच्या कारणासाठी फाशीची शिक्षा नसताना फाशीची शिक्षा दिली गेली होती म्हणून तो खटला जगाच्या इतिहासामध्ये न्यायाची हत्या खटला म्हणून ओळखला जातो कोणत्या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली बघा पिट्स इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी याचं उत्तर आहे पिट्स इंडिया ॲक्ट कधीचा सतराशे चौऱ्याऐंशी बघा या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं विभाजन केलं आणि त्याच्यामध्ये कंपनीचे जे अधिकार होते ते विभाजित केले आणि त्याच्यासाठी कंपनीचे जे लष्करी अधिकार आहेत जे राजकीय अधिकार आहेत ते पाहण्यासाठी एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन केलं आणि कंपनीची व्यापारी कार्य जी आहेत ती पार पाडण्यासाठी किंवा प्रशासन बघण्यासाठी ते आधीपासून चालत आलेलं कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं ते काम करायला लागलं म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना कधीची आहे सतराशे चौऱ्याऐंशीच्या चा च्या कायद्याने आहे भारतीय विद्वानांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची तरतूद केव्हा करण्यात आली बघा जो चार्टर ऍक्ट अठराशे तेरा आहे चार्टर ऍक्ट अठराशे तेरा चार्टर ऍक्ट अठराशे तेराने काय केलं भारतीय विद्वानांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयाची तरतूद केली खऱ्या अर्थाने तर ती तरतूद प्रत्यक्षात कधी येऊ शकली नाही पण आयोग आपल्याला प्रश्न असा विचारू शकतो की कोणत्या कायद्याने भारतीय विद्वानांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची तरतूद केली होती कोणत्या कायद्याने कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली जर आपण चार्टर ऍक्ट अठराशे तेरा पाहिला तर या कायद्यानुसार चार्टर ऍक्ट अठराशे तेरा जो आहे त्या कायद्यानुसार काय केलेलं आहे कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली याचा अर्थ काय होतो कंपनीचा जो व्यापार भारतामध्ये करायची फक्त ईस्ट इंडिया कंपनी करायची त्या इतर ब्रिटिश कंपन्या आहेत इतर ब्रिटिश कंपन्या त्यांना भारतामध्ये अलाउड नव्हतं इतर ब्रिटिश कंपन्यांना सुद्धा भारतामध्ये अलाउड केलं तो कायदा म्हणजे कधीचा चार्टर ऍक्ट कधीच आहे अठराशे तेराचा चार्टर ऍक्ट कधीच आहे अठराशे तेराचा चला पुढचा प्रश्न जर आपण बघितला काय सांगितलंय कंपनीचा व्यापार कोणत्या कायद्याने संपुष्टात आला बघा तुम्हाला लगेच कन्फ्युज करणारे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न काय होता कंपनीची व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आणली कंपनीची व्यापारी मक्तेदारी कंपनीची व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आली तर कंपनीची व्यापारी मक्तेदारी चार्टर ऍक्ट अठराशे तेराने संपुष्टात आली मात्र कंपनीचा जो संपूर्ण व्यापार आहे तो संपूर्ण व्यापार कधी संपुष्टात आला अठराशे तेहतीसच्या कायद्याने दोन प्रश्नांमध्ये अजिबात गपलत करायची नाही कंपनीची पूर्णपणे केंद्रीकरण कोणत्या कायद्याने झाले बघा मगाशी एक प्रश्न झाला की कंपनीच्या केंद्रीकरणाची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली कंपनीच्या केंद्रीकरणाची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली तर रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तरने कंपनीच्या केंद्रीकरणाची सुरुवात झाली आणि कंपनीचं पूर्णपणे केंद्रीकरण कोणत्या कायद्याने झालं चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीस का बघा सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं होतं कंपनीचे जे तीन प्रेसिडेन्सी होत्या बॉम्बे मद्रास आणि बंगाल त्या इंडिपेंडेंट काम करायच्या ऍक्ट ऍक्टने त्यांना थोड्याफार प्रमाणात काय केलं गव्हर्नर जनरल बंगालच्या नियंत्रणाखाली आणलं येतं लक्षात मात्र कायद्याने पूर्णपणे बॉम्बे मद्रासचे अधिकार काढून घेतले आणि त्यांना पूर्णपणे काय केलं होतं की बंगालच्या गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली आणलं होतं मात्र जो की गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल आता अठराशे तेहतीसच्या चार्टर कायद्याने तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला होता ठीक आहे चला कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा एक सदस्य हा कायदा सदस्य म्हणून वाढवण्यात आला बघा पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशीने काय केलं होतं गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये चार सदस्य होते चा त्याच्यामधला एक सदस्य कमी केला होता एक सदस्य कमी केला होता मात्र तो एक सदस्य पुन्हा वाढवला कधी अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्टने अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्टने मात्र तो आता एक फुल टाइम सदस्य म्हणून वाढवला नव्हता तो आता एक कोणता सदस्य म्हणून वाढवला होता तो आता फक्त एक कायदा सदस्य म्हणून वाढवला होता म्हणजे आयोग तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतो की गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये पहिला कायदा सदस्य म्हणून पहिला कायदा सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली तर ते लक्षात कसं ठेवा बघा लक्षात ठेवायला सोप आहे कॉ मेंबर कायदा सदस्य आणि नाव पण लक्षात ठेवायला सोप आहे लॉर्ड मेकॉले हा तुम्हाला ट्रिकच्या स्वरूपात आहे लॉर्ड मेकॉले हा पहिला काय होता कायदा सदस्य येतं लक्षात चला आता जर आपण बघितलं काय बघितलं की गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे विभाजन कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ असं कोणत्या वर्षी झालं बघ आपण मगाशी एक प्रश्न बघितला ते कंपनीचे अधिकार होते राजकीय अधिकार आणि प्रशासकीय अधिकार ते कोणत्या कायद्याने वेगळे झाले तर पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी त्यालाच आपण कंपनीच्या कारभारामधली दुहेरी शासन व्यवस्था असं म्हणतो पण आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं विभाजन काय कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ म्हणून कधी झालं तर त्याचं उत्तर काय असणार आहे चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न या कायद्याने काय केलं गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं विभाजन करून तो एक कायदा सदस्य अठराशे तेहतीसच्या कायद्याने निर्माण केला होता त्याला फुलटाइम मेंबर बनवलं आणि एक सेपरेट सहा लोकांचं कायदे मंडळ बनवलं अठराशे त्रेपन्नच्या कायद्याने या कायदे मंडळाचं काम काय होतं गव्हर्नर जनरलचं काउन्सिल कायदे बनवत असताना त्याच्यामध्ये मदत करणं हे काम त्या कायदे मंडळाचं होतं आणि हेच कायदे मंडळ म्हणजे नथिंग बट आपल्या संसदेचा उगम आहे म्हणजे तुम्हाला भविष्यात असा जर प्रश्न विचारला की भारतीय संसदेचा उगम खालीलपैकी कोणत्या कायद्यात सापडतो तर त्याचं सा उत्तर असणार आहे चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न उत्तर काय असणार आहे तुम्हाला चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न बोर्ड ऑफ कंट्रोलचा बघा बोर्ड ऑफ कंट्रोल कोणत्या कायद्याने रद्द झाले सगळ्यात पहिलं बोर्ड ऑफ कंट्रोल कोणत्या कायद्याने निर्माण झाले होते इंडिया सतराशे चौऱ्याऐंशी आणि बोर्ड ऑफ कंट्रोल कोणत्या कायद्याने रद्द झाले तर एक लक्षात ठेवा एक अठराशे अठ्ठावन्न चा कायदा आहे कोणता भारताच्या सुशासनासाठीचा कायदा ऍक्ट फॉर बेटर गव्हर्नमेंट इन इंडिया सॉरी कोणता कायदा आहे भारताच्या सुशासनासाठी केलेला कायदा त्याने काय केलं बोर्ड ऑफ कंट्रोलचं पद रद्द केलं आणि ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मंत्रालयामध्ये एक सेपरेट मंत्रालय निर्माण केलं भारत मंत्रालय मला प्रश्न असा पण विचारू शकतात ते बिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी निर्माण केलेले बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर जे दुहेरी शासन व्यवस्था होती दुहेरी शासन व्यवस्था कोणत्या कायद्याने रद्द केली तर त्याचं उत्तर काय असणार आहे अठराशे अठ्ठावन्नचा कायदा अठराशे अठ्ठावनचा कायदा भारताच्या सुशासनासाठी केलेला कायदा भारतात खाते पद्धती कोणत्या कायद्याने आणली बघा तुम्हाला जर विचारला प्रश्न की भारतामध्ये खाते पद्धती कोणत्या कायद्याने निर्माण केली होती तर खाते पद्धती कोणत्या कायद्याने निर्माण केली होती त्याच्यापेक्षा पहिला प्रश्न आपण हा बघूयात खातेपद्धती कोणत्या वर्षी निर्माण केली बघा खातेपद्धती अठराशे एकोणसाठ लाच निर्माण केली कोणी केली लॉर्ड कॅनिंग याने खाते पद्धती भारतामध्ये कोणी निर्माण केली लॉर्ड कॅनिंग यांनी कधी अठराशे एकोणसाठ ला मात्र या खातेपद्धतीला मान्यता कधी मिळाली वैधानिक मान्यता कधी मिळाली अठराशे एकसष्टचा इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्टचा इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्टचा इंडियन काउन्सिल ऍक्ट खाते पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात मी तुम्हाला मगाशीच सांगितलं अठराशे एकोणसाठ ला भारतामध्ये खाते पद्धती म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टीम ज्याला आपण कॅबिनेट व्यवस्था असं सुद्धा म्हणतो ती कोणी निर्माण केली होती लॉर्ड कॅनिंग यांनी ठीक आहे मग खाते पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात लॉर्ड कॅनिंग याला बघा ज्या वेळेस तुम्ही जर बघितलं अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने आणखी काय झालं होतं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याचं नाव बदलून काय केलं होतं वाईस राय केलं होतं आणि मग असा पहिला वाईस राय कोण झाला होता तर जो शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता लॉर्ड कॅनिंग तोच काय झाला भारताचा पहिला वाईस राय सुद्धा झाला वाईस राय म्हणजे राजाचा किंवा राणीचा प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्राऊन भारतात उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली बघा बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी असं वाचता काय कि अठराशे एकसष्टच्या कायद्याने हायकोर्टांची निर्मिती झाली पण तो इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट नाही मग भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा अठराशे एकसष्ट इंडियन हायकोर्ट ऍक्ट एक अठराशे एकसष्ट या कायद्यानुसार काय झालेली आहे उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे पण तुम्ही जर बघितलं भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे तुम्ही म्हणाल की सर रेग्युलेटिंग ऍक्टने नाही रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार स्थापन झालेलं सर्वोच्च न्यायालय हे फक्त कलकत्ता शहरापुरतं मारलेलं होतं आणि मग पुढे जाऊन जो एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे त्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये फेडरल कोर्टाची तरतूद होती भविष्यामध्ये घटनेत त्याचं नाव काय झालं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया दोन्हीमधला डिफरन्स तुमच्या लक्षात राहील ठीक आहे चला आता आपल्याला काय बघायचं आहे भारतामध्ये निवडणूक तत्व कोणत्या कायद्याने आले बघा भारतामध्ये निवडणूक हा शब्द प्रयोग न करता निवडणूक हा शब्द प्रयोग न करता प्रिन्सिपल ऑफ इलेक्शन निवडणुकीचं तत्व कोणत्या कायद्याने आलंय प्रिन्सिपल ऑफ इलेक्शन निवडणुकीचं तत्व कोणत्या कायद्याने आलं तर त्याचं उत्तर काय आहे अठराशे ब्याण्णवचा इंडियन काउन्सिल ऍक्ट कोणता आहे अठराशे ब्याण्णवचा इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णवचा इंडियन काउन्सिल ऍक्ट तर भारतात जातीय मतदारसंघाचा संघ भारतात जातीय मतदारसंघ कोणत्या कायद्याने निर्माण झाले बघा भारतामध्ये जातीय मतदारसंघ हे तो आपला एकोणीसशे नऊ चा कायदा होता इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीशे नऊ या कायद्याने काय केलं भारतामध्ये जातीय मतदारसंघ निर्माण केले बघा जातीय मतदारसंघ आणि आरक्षित जागा याच्यात काय फरक आहे मी तुम्हाला सांगेल बघा जातीय मतदारसंघाचा अर्थ असा होतो सपोज मी असं म्हटलं मुस्लिमांसाठी जातीय मतदारसंघ असतील तर जो उमेदवार उभा राहिलेला आहे तो मुस्लिमच आणि त्याला जे मतदान करणार आहेत ते सुद्धा सगळे मुस्लिमच अशी पद्धती जी असते त्याला काय म्हणायचं जातीय मतदारसंघ आणि जो एकोणीसशे नऊचा कायदा होता त्या कायद्याने काय केलं मुस्लिमांसाठी जातीय मतदारसंघ निर्माण केले म्हणून तुम्हाला जर विचारलं की जातीय मतदारसंघाचा जनक असं कोणत्या कायद्याचं वर्णन केलं जातं तर इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ ठीक आहे स्वातंत्र्यपूर्व काळात निवडणूक आयोग कोणत्या कायद्याने स्थापन झाला बघा भारतामध्ये निवडणुकीचं तत्व कधी आलं आणि इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णव मात्र भारतामध्ये मा निवडणूक आयोग कोणत्या कायद्याने स्थापन झाला तर तो, तो म्हणजे की इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ तो म्हणजे की इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ बघा भा जातीय मतदारसंघाचा जनक कोणाला म्हणतात बघा जातीय मतदारसंघाचा जनक असं वर्णन कोणत्या कायद्याचं केलं जातं तर इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ आणि कोणत्या व्यक्तीचं केलं जातं तर मिंटोच कोणाचं मिंटोचं जो की काय होता वाईसराय होता एकोणीसशे नऊच्या कायद्याने कोणाला आरक्षण मिळाले एकोणीसशे नऊच्या कायद्याने कोणाला आरक्षण मिळाले एक म्हणजे की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ त्यासोबत जे जमीनदार होते त्या जमीनदारांना सुद्धा काय मिळालं आरक्षण मिळालं म्हणजे एकोणीशे नऊच्या कायद्याने मुस्लिमांसाठी आरक्षण मिळालं आणि जमीनदारांसाठी आरक्षण मिळालं इथं लक्षात एकोणीसशे नऊचा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो तर एकोणीसशे नऊचा जो कायदा आहे तो म्हणजे की तुम्हाला माहितच असेल मोर्ले मिंटो कायदा या नावाने पण ओळखला जातो मोर्ले जे होता तो भारत मंत्री होता आणि मिंटो जो होता तो वाईसराय होता इथे लक्षात त्याच्यामुळे जातीय मतदारसंघाचा जनक असं कोणाला तर मिंटोला कारण भारतामध्ये प्रत्यक्षात लक्ष कोणाचं होतं किंवा जास्त अधिकार कोणाकडे होते तिथे भारतामध्ये मिंटोकडे इथे लक्षात त्याच्यामध्ये मिंटोचं वर्णन जातीय मतदारसंघाचा जनक असं केलं जातं ठीक आहे चला केंद्रीय कायदे मंडळ द्विग्रही स्वरूपात कोणत्या कायद्याने अस्तित्वात आले बघा केंद्रीय कायदे मंडळाचा उगम कुठे सापडतो चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न पण आज ज्याप्रमाणे आपली लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे अशा स्वरूपात केंद्रीय कायदे मंडळ केव्हा निर्माण झालं तर त्याचं उत्तर काय असणार आहे तो आपला एकोणीसशे एकोणवीसचा चा कायदा आहे एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने केंद्रीय कायदे मंडळ द्विग्रही स्वरूपात बनलं केंद्रीय कायदे मंडळ द्विग्रही स्वरूपात बनलं जे एक बनलं ते म्हणजे की काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे नथिंग बट आपली आजची राज्यसभा आणि दुसरं म्हणजे की सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा त्याला इम्पेरियल असेंब्ली असं पण म्हटलं जायचं हे लक्षात क्लॅरिटी चला लंडन शहरामध्ये उच्च आयुक्ताचे पद कोणत्या कायद्याने निर्माण झाले बघा तुम्ही जर बघितलं अठराशे अठ्ठावन्नचा कायदा त्याने काय केलं होतं रे ब्रिटनमध्ये एक नवीन मंत्रालय निर्माण केलं होतं भारत मंत्री त्या भारत मंत्र्याला कार्यामध्ये मदत करायला भारत मंत्र्याला त्याच्या कार्यामध्ये मदत करायला काय निर्माण केलं होतं एक पंधरा लोकांचं काउन्सिल केलं होतं मात्र त्या भारत मंत्र्याचं थोडस महत्व कमी करण्यासाठी किंवा भारत मंत्र्याचा थोडासा लोड कमी करण्यासाठी काय केलं होतं एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने लंडन शहरामध्ये एक उच्च आयुक्ताचं पद निर्माण केलं होतं इथं लक्षात कोणत्या कायद्याने वाईस रायच्या काउन्सिलमधील तीन सदस्य कंपल्सरी भारतीय असणं बंधनकारक केलं होतं तो म्हणजे की एकोणीसशे एकोणवीस चा कायदा बघा सुरुवातीच्या काळामध्ये वाईस रायच्या काउन्सिलमध्ये भारतीय नव्हते जो एकोणीसशे नऊचा कायदा आहे एकोणीसशे चा कायदा या एकोणीसशे च्या कायद्याने पहिल्यांदा वाईस रायच्या किंवा गव्हर्नर जनरलच्या काही मला काही फरक पडत नाही वाईस रायच्या काउन्सिलमध्ये भारतीयांचा समावेश झाला एस पी सिन्हा सत्येंद्र प्रसाद सिन्हा आणि मग त्याच्या पुढचाच कायदा एकोणीसशे नऊचा कायदा या कायद्याने कंपल्सरी असं केलं की वाईसरायच्या काउन्सिलमधले तीन सदस्य कंपल्सरी भारतीय असले पाहिजेत क्लिअर इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा जनक कोणाला म्हटलं जातं बघा इंडियन सिव्हिल सर्व्हिस कॉर्नवॉलिस आणि तुम्हाला जर विचारलं अखिल भारतीय सेवांचा जनक कोणाला म्हटलं जातं तर अखिल भारतीय सेवांचा जनक कोणाला म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेल यांना आणि भारतीय मुलकी सेवा किंवा इंडियन सिव्हिल सेवा किंवा भारतीय नागरी सेवेचा जनक कोणाला म्हटलं जातं कॉर्नवॉलिसला कारण कॉर्नवॉलिसने त्याचं क्वालिफिकेशन केलं होतं त्याला एक सविस्तर रूप दिलं होतं त्याच्यामुळे काय केलं जातं कॉर्नवॉलिसला अखिल सॉरी सिव्हिल सर्व्हि इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक असं म्हटलं जातं तर दोन डिफरंट प्रश्न आहेत म्हणून मी एकत्र घेतलेले आहेत अखिल भारतीय सेवांचा जनक सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न काय आहे अखिल भारतीय सेवांचा जनक कोणाला म्हणतात झालं आपल्याला उत्तर मिळालं सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने कोणाला आरक्षण मिळालं बघा मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो एकोणीसशे नऊच्या कायद्याने कोणाला आरक्षण मिळालं मुस्लिम आणि जमीनदार ठीक आहे मात्र एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने कोणाला मिळालं इंडियन ख्रिश्चन अँग्लो इंडियन शीख युरोपियन्स यांना काय झालं आरक्षण मिळालं क्लिअर इंडियन ख्रिश्चन अँग्लो इंडियन शीख या लोकांना काय झालं आरक्षण मिळालं प्रांतांमध्ये द्विदल पद्धती कोणत्या कायद्याने आली एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने बघ तुम्हाला जर प्रश्न विचारला केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी केव्हा झाली एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा मात्र एकोणीसशे एकोणवीसच्या च्या कायद्याने केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अंशता अधिकारांची विभागणी झाली होती आणि मग काही थोडेफार अधिकार जे प्रांतांकडे आले होते त्यांच्यामध्ये विषयांची राखीव आणि सोपीव अशी विभागणी केली त्यालाच आपण प्रांतांमधली द्विदल पद्धती असं म्हणतो खऱ्या अर्थाने ती प्रांतामध्ये वर्क होऊ शकली नव्हती पण तुम्हाला प्रश्न विचारला प्रांतांमधील द्विदल पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली तर एकोणीसशे एकोणवीसचा कायदा ठीक आहे संघ लोकसेवा आयोग कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आला बघा संघ लोकसेवा आयोग फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली ठीक आहे एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली त्याच्यासाठी ते, एकोणीसशे तेवीस मध्ये ली समिती नियुक्ती झाली आणि फायनली ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस मध्ये काय झालं फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन काय झालं निर्माण करण्यात आलं ठीक आहे चला प्रांतीय लोकसेवा आयोग कोणत्या कायद्याने स्थापन झाला प्रांतीय लोकसेवा आयोग बघा फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोग एकोणीसशे एकोणवीस चा कायदा त्याच धर्तीवरती प्रांतीय पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा प्रांतीय लोकसेवा आयोग कधी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने निर्माण झाला आणि याच कायद्यामध्ये जे आपले कोणतेवाले या कायद्याने संयुक्त लोकसेवा आयोग आहेत ते सुद्धा किंवा या कायद्याने निर्माण करण्यात आलेले आहे क्लिअर पुढचा प्रश्न काय बघायचंय कोणत्या कायद्याने भारत संघ राज्य बनला बघा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी करण्यात आली केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी करण्यात आली त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने भारत संघ राज्य बनला कारण विषयांची स्पष्ट विभागणी झाली ती केंद्रीय लिस्ट होती त्याच्यामध्ये एकोणसाठ विषय होते जे राज्य लिष्ट होती किंवा प्रांतीय लिष्ट होती त्याच्यामध्ये चोपन्न विषय होते आणि जी समवर्ती सूची होती त्याच्यामध्ये छत्तीस विषय होते अशी अधिकारांची स्पष्ट विभागणी झाली होती मात्र एक बाब लक्षात घ्या तुम्हाला जो प्रश्न विचारला कोणत्या कायद्याने भारत संघराज्य बनला एकोणीशे पस्तीसचा कायदा पण ते संघराज्य प्रत्यक्षात येऊ शकलं होतं का ते संघराज्य प्रत्यक्षात येऊ शकलं नव्हतं पस्तीच्या कायद्याने कोणाला आरक्षण मिळालं पस्तीसच्या कायद्याने महिला अनुसूचित जाती आणि जे कामगार आहेत त्यांना आरक्षण मिळालं क्लटी केंद्रामध्ये द्विदल पद्धती कोणत्या कायद्याने निर्माण झाली मगाशी सेम असा प्रश्न एक बघितला कोणत्या कायद्याने प्रांतांमध्ये द्विदल पद्धती निर्माण झाली राखीव आणि सोपी अशी विषयांची विभागणी एकोणीसशे एकोणीस चा कायदा पण केंद्रामध्ये द्विदल पद्धती कधी निर्माण झाली एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा आलं लक्षात सर्वांच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील कोणत्या तरतुदी अंमलात येऊ शकल्या नाहीत एक प्रत्यक्षात येऊ शकलं नाही आणि दुसरं म्हणजे की जी प्रांतांमधली रद्द करून द्विदल पद्धती केंद्रामध्ये नेली होती ती सुद्धा प्रत्यक्षात येऊ शकली नाही ती सुद्धा प्रत्यक्षात येऊ शकली नाही ठीक आहे चला आता पुढचा जर प्रश्न आपण बघितला काय आहे मजबूत ब्रेक असलेली मात्र इंजिन नसलेली गाडी काय मजबूत ब्रेक असलेली मात्र इंजिन नसलेली गाडी असं एकोणीशे पस्तीसच्या कायद्याचं वर्णन कोणी केलं मजबूत ब्रेक असलेली मात्र इंजिन नसलेली गाडी असं वर्णन कोणी केलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची मागणी प्रथम कोणी केली बघ याच्यामध्ये दोन अर्थ निघतात एक जर तुम्हाला विचारलं शब्द प्रयोग न करता शब्द प्रयोग न करता संविधान सभेची प्रथम मागणी कोणी केली महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बावीस साली मात्र जर डायरेक्ट फक्त एवढाच प्रश्न विचारला की संविधान सभेची प्रथम मागणी कोणी केली तर एकोणीसशे चौतीस साली कोणी केली एम एन रॉय बघा एम एन रॉय हे कोणत्या पक्षाचे होते कम्युनिस्ट पार्टीचे होते एम एन रॉय हे कम्युनिस्ट पार्टीचे होते संविधान सभेची मागणी सर्वप्रथम केव्हा मान्य करण्यात आली बघा एकोणीसशे चौतीस ला मागणी झाली एकोणीसशे चौतीसच्या डिसेंबरमध्ये काँग्रेसनी मागणी केली एकोणीसशे अडोतीस मध्ये नेहरूंनी मागणी केली मात्र ह्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत मात्र एकोणीसशे चाळीस साली कधी ज्याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणतो लीन लिथिगोची ऑगस्ट आग... ऑफर लीन लिथिगोची ऑगस्ट ऑफर त्याच्यानुसार संविधान सभेची मागणी सर्वप्रथम ब्रिटिशांनी काय केली मान्य केली क्रिप्स योजना कोणत्या वर्षीची आहे बघा एकोणीसशे बेचाळीस क्रिप्स प्लॅन बघा क्रिप्सला भारतामध्ये का पाठवलं होतं की भारतामधलं वातावरण शांत करण्यासाठी कारण जी तीन लिदगोनी एकोणीसशे चाळीसची ची ऑगस्ट ऑफर मान्य केली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की संविधान सभा बनवा ज्याच्यामध्ये मुख्यतः भारतीय असतील आपल्याला इंग्रजांचं त्यातलं अस्तित्व नको होतं म्हणून ती फेटाळली मात्र ज्यावेळेस एकोणीसशे बेचाळीसला क्रिप्स भारतामध्ये आला त्याने मान्य केलं की तुमची संविधान सभा पूर्णपणे भारतीयांनी बनलेली असेल पूर्णपणे बांधले भारतीयांनी बनलेली असेल मात्र युद्ध संपल्याच्या नंतर मात्र युद्ध संपेपर्यंत आपण थांबायला तयार होतो का नव्हतो त्याच्यामुळे आपण काय केलं ती मागणी फेटाळली येत लक्षात आणि गांधीजींनी याचं वर्णन काय केलं होतं गांधीजींनी बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक कॅबिनेट मिशन योजना कोणत्या वर्षीची आहे कॅबिनेट मिशन योजना कोणत्या वर्षीची आहे तर कधीची आहे एकोणीसशे शेहेचाळीस कॅबिनेट मिशन प्लॅन तुम्हाला असा पण प्रश्न विचार जाऊ शकतो की कॅबिनेट मिशन प्लॅन अजून कोणत्या नावाने ओळखला जातो तर त्रिमंत्री योजना त्रिमंत्री योजना त्याला त्रिमंत्री योजना असं का म्हणायचं कारण त्याच्यामध्ये ब्रिटनच्या पार्लमेंटमधले तीन मंत्री होते कॅबिनेट मिशन योजनेचे कोण कोण सदस्य होते लक्षात कसं ठेवाल बघा ए सी पी ए व्ही अलेक्झांडर क्रिप्स आणि पेथिक लॉरेन्स बऱ्याच वेळा आयोग चौथा पर्याय म्हणून माउंट बॅटन असं देतो पण ते नव्हते हे लक्षात ठेवा काय आहे कॅबिनेट मिशन प्लॅनचे ए सी पी ए व्ही अलेक्झांडर स्टॅपर्ड क्रिप्स आणि पेथिक लॉरेन्स हे काय होते सदस्य होते संविधान सभेची सुरुवातीची सदस्य संख्या किती होती बघा कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार संविधान सभेची सदस्य संख्या किती होती तीनशे एकोणनव्वद त्या तीनशे एकोणनव्वद पैकी ब्रिटिश भारतासाठी किती जागा दिल्या होत्या ब्रिटिश भारतासाठी दोनशे शहाण्णव जागा दिल्या होत्या संस्थानिकांसाठी किती दिल्या होत्या, होत्या? त्र्याण्णव जागा दिल्या होत्या आणि ज्या ब्रिटिश भारताला जागा दिल्या होत्या त्याच्यापैकी गव्हर्नर असलेल्या राज्यांसाठी दिल्या होत्या दोनशे ब्याण्णव आणि उच्च आयुक्तांच्या प्रांतांसाठी दिल्या होत्या चार त्या ज्या गव्हर्नर असलेल्या प्रांतांना जागा दिल्या होत्या एकूण अकरा प्रांतांमधून येणार होत्या आणि चार जागा चीफ कमिशनरच्या प्रांतांमधून त्या चीफ कमिशनरचे प्रांत ए बी सी आणि डी अजमेर मारवाड बलुचिस्तान कुर्ग आणि दिल्ली अशा आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता बर <coughs> घटना समितीत आरक्षित जागांची विभागणी कशी होती बघा घटना समितीमध्ये एक आरक्षण कसं होतं मुस्लिम दुसरं शीख आणि तिसरं म्हणजे की सर्वसाधारण इथं लक्षात एक मुस्लिम एक शीख आणि एक सर्वसाधारण अशा प्रकारचं काय होतं त्याच्यामध्ये आरक्षण होतं ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न काय बघायचा आपल्याला घटना समितीच्या निवडणुका कशा स्वरूपात झाल्या प्रत्यक्ष कि अप्रत्यक्ष तर घटना समितीच्या निवडणुका कशा पार पडल्या अप्रत्यक्षरित्या बघा तुम्हाला जर विचारलं की कॅबिनेट मिशन प्लॅनने संविधान सभेचे इलेक्शन कसे घ्यायला परवानगी दिली होती संविधान कॅबिनेट uh, मिशन प्लॅनने संविधान सभेचे इलेक्शन प्रत्यक्ष घ्यायला परवानगी दिली होती मात्र आपल्याकडे तेवढा वेळ तेवढा पैसा तेवढी यंत्रणा नव्हती त्याच्यामुळे आपण काय ठरवलं अप्रत्यक्षरित्या निवडणुका घ्यायच्या घटना समितीचे सदस्य कोणाकडून निवडले जाणार होते बघा अप्रत्यक्ष निवडणुका होणार होत्या आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जे प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या होत्या प्रांतीय कायदे मंडळाच्या सदस्यांकडून घटना समितीचे सदस्य निवडले जाणार होते घटना समितीच्या निवडणुका केव्हा पार पडल्या ठीक आहे निवडणुका केव्हा पार पडल्या जर आपण बघितलं जुलै ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये घटना समितीचे इलेक्शन पार पडले घटना समितीमध्ये काँग्रेस पक्षाने एकूण किती जागा जिंकल्या बघा सगळ्याच जागांवर इलेक्शन झाले होते का नव्हते फक्त दोनशे शहाण्णव जागांवरती इलेक्शन झाले होते त्र्याण्णव जागा संस्थानिकांनी नामनिर्देशित करायच्या होत्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो घटना समितीचे काही प्रमाणात इलेक्शन झाले तर काही प्रमाणात काय झालं नामनिर्देशन झालं ठीक आहे मग किती जागांवर इलेक्शन झाले दोनशे शहाण्णव जागांवरती त्याच्यापैकी दोनशे आठ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या मुस्लिम लीगने त्र्याहत्तर जागा जिंकल्या त्याच्यामध्ये अपक्षांनी किती जागा जिंकल्या अपक्षांनी आठ जागा जिंकल्या जा हो आणि जा हो जा हो सात जागा ज्या होत्या सात जागा ज्या होत्या चला सात जागा ज्या होत्या सात जागा ज्या होत्या त्या कोणी जिंकल्या एक इतर पक्ष होते छोटे छोटे त्यांनी एक एक जागा जिंकली ठीक आहे आता जर आपण बघितलं घटना समितीमध्ये किती पक्षाने एक एक जागा जिंकल्या सात पक्षांनी एक एक जागा जिंकल्या ते सात पक्ष कोणते एक युन्युनिस्ट पार्टी युन्युनिस्ट मुस्लिम शेड्युल कास्ट शेड्युल कास्ट फेडरेशन कृषक प्रजा पार्टी शीख गैर काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी अशा सात वेगवेगळ्या पक्षाने एक एक जागा जिंकली ठीक आहे घटना समिती म्हणजे महिलांनी किती जागा जिंकल्या घटना समितीमध्ये एकूण महिलांनी पंधरा जागा जिंकल्या महात्मा गांधी घटना समितीचे सदस्य होते का नव्हते महात्मा गांधी घटना समितीचे सदस्य नव्हते मोहम्मद अली जिना घटना समितीचे सदस्य होते का नव्हते मोहम्मद अली घटना समितीचे सदस्य नव्हते म्हणजे त्या काळामधल्या सगळ्या महत्वाच्या व्यक्ती घटना समितीच्या सदस्य झाल्या होत्या मात्र महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना हे दोघही घटना समितीचे काय झाले नव्हते सदस्य झाले नव्हते घटना समितीमधील सर्वात ज्येष्ठ सदस्य कोण होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते सर्वात ज्येष्ठ सदस्य होते ठीक आहे चला घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली बघा घटना समिती बनून सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला तयार झाली तिची पहिली बैठक कधी पार पडली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस कधी पार पडली नऊ डिसेंबर एकोणीसशे ला पहिली बैठक पार पडली पहिली बैठक कुठे पार पडली नवी दिल्ली इथे म्हणजे जी आपली जुनी संसद आहे या जुन्या संसदेमध्ये जो सेंट्रल हॉल होता त्या काळामध्ये त्याचं नाव काय होतं कॉन्स्टिट्युशन हॉल त्याच्यामध्ये काय झालं संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती ठीक आहे कोणत्या दिवशी पार पडली होती ती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस घटना समितीच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण होत बघा पहिल्या बैठकीचं अध्यक्षस्थान ते आपल्याला माहीत आहे डॉक्टर सचिदानंद सिन्हा कारण डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते हे आपण फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण केलं होतं फ्रान्समध्ये अशी पद्धती आहे एखाद्या समितीमध्ये जो सर्वात ज्येष्ठ सदस्य असेल त्याचीच नियुक्ती त्या समितीचा अध्यक्ष म्हणून करायची डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा दोन प्रकारे ज्येष्ठ होते एक म्हणजे की वयानुसार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मग आठवत असेल एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने केंद्रीय कायदे मंडळ द्विग्रही बनलं आणि त्याच्यामधलं जे कनिष्ठ सभागृह होतं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली त्याच्यामधले पहिले अध्यक्ष तर फेडरिक फाईट बनले आणि पहिले उपाध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा बनले होते म्हणजे त्यांना कामाच्या दृष्टीने सुद्धा एक्स्ट्राचा अनुभव होता किंवा ते ज्येष्ठ होते म्हणून त्यांची नियुक्ती केली फ्रांच्या पद्धतीचं अनुकरण केलं घटना समितीचे तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली एक बाब लक्षात घ्या खर तर बऱ्याच वेळा तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले जात नाहीत मात्र डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तब्येत खराब होती त्याच्यामध्ये डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की दुपारच्या जेवणानंतर तुम्ही ब्रेक घ्या आणि मग डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी फ्रँक अँथोनी यांचं नाव सुचवलं यांची नियुक्ती तात्पुरते उपाध्यक्ष करा येतं लक्षात आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करा अशी शिफारस कोणी केली होती तर जे बी कृपलानी किंवा आचार्य कृपलानी जे की सभागृहामध्ये प्रथम बोलणारी व्यक्ती होती क्लॅरिटी बघा जे तात्पुरते उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी त्यांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य आहे ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे आपली दहाव्या लोकसभेपर्यंत फक्त सहावी आणि नववी लोकसभा सोडून प्रत्येक वेळेस ते काय होते लोकसभेमधले अँग्लो इंडियन सदस्य होते नेमकेपणाने लक्षात ठीक आहे घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष कोण बघा घटना समितीचे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण किंवा उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष कोण डॉक्टर सचिदानंद सिन्हा पण घटना समितीचे पहिले निर्वाचित अध्यक्ष कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती कधी झाली रे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती कधी झाली अकरा डिसेंबर डिसेंबर एकोणीसशे कायदेविषयक सल्लागार कोण होते सर बी एन राव कोण होते बी एन राव सर बी एन राव यांची नियुक्ती सुद्धा कधी झाली अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला पंडित जवाहरलाल नेहरूंनी बुद्धिस्टांचा ठराव कधी मांडला तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला काय केला उद्दिष्टांचा ठराव मांडला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मानलं इथे तुम्हाला गडबड करू शकतात बघा एक नेहरू रिपोर्ट आहे जो की एकोणीसशे चा आहे आणि तो मोतीलाल नेहरूंनी मांडला होता हे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन आहे ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेलं आहे आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मांडलेलं आहे तर आपण बघितलं काय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव कोणत्या दिवशी मांडला तुम्हाला याचं उत्तर आत्ताच मिळालेलं आहे कधी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस बघा उद्दिष्टाचा ठराव तेरा डिसेंबर एकोणीसशे एक ला मांडला खरं मात्र तो त्याच दिवशी पास करून घेतला नाही का तर पहिल्या बैठकीला फक्त दोनशे सात सदस्य हजर होते आणि मुस्लिम लीगने गैरहजेरी दर्शवली होती मुस्लिम लीग हजर नव्हतं आणि त्याच्यामुळे मुस्लिम लीगचा बहिष्कार होता मात्र आपली संविधान सभा सर्वांसाठी होती संविधान सर्वांसाठी बनणार होत आणि बरेच लोक गैरहजर होती राजे रजवाडे पण गैरहजर होते म्हणून तो ठराव लगेच पास केला नाही ज्यावेळेस दुसरं अधिवेशन चालू झालं तीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी तो ठराव चर्चेसाठी घेतला आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला तो पास केला म्हणजे उद्दिष्टांचा ठराव कोणत्या दिवशी मांडला तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि तो पास कधी झालेला आहे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पास झालेला आहे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पास झालेला आहे घटना समितीचे उपाध्यक्ष किती होते बघा घटना समितीला उपाध्यक्ष किती होते या प्रश्नाचं उत्तर आहे घटना समितीला उपाध्यक्ष दोन होते घटना समितीला उपाध्यक्ष दोन होते तर तुम्हाला प्रश्न विचारला घटना समितीचे उपाध्यक्ष कोण कोण होते एच सी मुखर्जी एक होते आणि व्ही टी कृष्णमाचारी होते टी टी नाही व्ही टी कृष्णमाचारी होते इथं लक्षात पण तुम्हाला प्रश्न काय बघा नीट ऐका एच सी मुखर्जी यांची घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती कधी झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस येत लक्षात मात्र काय झालं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाल्याच्या नंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाल्याच्या नंतर काय झालं असा नवीन नेम काय बनला घटना समितीला दोन उपाध्यक्ष असतील आणि शिवाय एच सी मुखर्जी यांची सीट पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आणि मग पुन्हा सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस कधी सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस घटना समितीच्या दोन उपाध्यक्षांची नियुक्ती झाली एक एच सी मुखर्जी यांची पुन्हा नियुक्ती झाली आणि व्ही टी कृष्णमाचारी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली म्हणजे सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पासून घटना समितीला दोन उपाध्यक्ष आहेत तेच व्ही टी कृष्णमाचारी जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे साठ मध्ये एक पंचायत राज समिती स्थापन केली होती यांच्या अध्यक्षतेखाली एक पंचायत राज समिती काय केली होती स्थापन केली होती ठीक आहे चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली बघा माउंट बॅटन योजना तीन जून माउंट बॅटन योजना कधी भारतामध्ये झाली माउंट बॅटन योजना कधी झाली कधी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस येत लक्षात माउंट बॅटन योजना ब्रिटिश संसदेमध्ये केव्हा पास झाली पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि माउंट बॅटन योजना बघा भारतीयांपुढे मांडली या माउं बॅटन योजनेमध्ये भारत पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्र असतील अशी संकल्पना होती भारतीयांनी मान्य केली त्याच्यानंतर पाच जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडली आणि ब्रिटिश राजसत्तेची साईन त्याला कधी मिळाली अठरा जुलै अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी पास केलेला हा शेवटचा कायदा होता ज्याच्यावरती ब्रिटिश राजसत्तेची साईन कधी झाली अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अठरा जुलै नंतर चारच दिवसांनी आपला भारतीय ध्वज स्वीकारला होता तुम्ही अशा प्रकारे पण लक्षात ठेवू शकता कधी बावीस जुलैला ठीक आहे कोणत्या कायद्याने संविधान सभा ठीक आहे पहिले कायदे मंडळ बनली पहिले कायदे मंडळ बन बनली कधी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यामध्ये तरतूद काय केली की आता ब्रिटिश लोक तुमच्यासाठी कायदा करणार नाहीत तुमची प्रत्यक्षात पहिली संसद अस्तित्वात येईपर्यंत किंवा कायदे मंडळ अस्तित्वात येईपर्यंत काय होईल संविधान सभाच देशासाठी कायदे बनवायचं काम करेल जेव्हा संविधान सभा कायदे मंडळ म्हणून काम करत असे तेव्हा अध्यक्ष अध्यक्षस्थानी कोण असायचे बघा ज्या दिवशी घटना समिती ही घटना लिहिण्याचं काम करायची त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष अध्यक्षस्थानी असायचे आणि ज्या दिवशी घटना समिती कायदे बनवण्याचं किंवा कायदे मंडळ म्हणून काम करायचं त्या दिवशी कोण असायचं जीवी मावलणकर कोण असायचं जीवी मावलणकर किंवा गवा मावलणकर किंवा आपण ज्यांना गणेश वासुदेव मावलंकर असं म्हणतो जे की पुढे जाऊन आपल्या पहिल्या लोकसभेचे सभापती कोण बनले जी मावलंकर मावलणकर लक्षात जी वी मावलणकर यांनी असं पहिल्यांदा घटना मध्ये कायदे बनवण्याच्या ठिकाणी कायदे बनवायचं काम करत असताना अध्यक्षस्थानी कधी बसले होते सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस इथे लक्षात डन पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे जेव्हा संविधान सभा कायदे मंडळ म्हणून काम करत असे तेव्हा अध्यक्षस्थानी कोण असायचं कोण असायचं डी व्ही मावलनकर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीशे सत्तेचाळीस नंतर घटना समितीची सदस्य संख्या किती झाली बघा सुरुवातीची सदस्य संख्या होती तीनशे एकोणनव्वद मात्र भारताचं विभाजन झाल्यामुळे सदस्य संख्या कमी झाली आणि ती किती बनली दोनशे नव्याण्णव ठीक आहे या दोनशे नव्याण्णव जागांपैकी ब्रिटिश गव्हर्नर असलेल्या राज्यांना किती दिल्या म्हणजे ब्रिटिशांना किती दिल्या आणि संस्थानिकांना किती दिल्या ते पण बघूयात जागा किती होत्या दोनशे नव्याण्णव होत्या त्याच्यापैकी सत्तर जागा संस्थानिकांना दिल्या आणि दोनशे एकोणतीस जागा ब्रिटिश भारताला दिल्या त्याच्यापैकी तीन जागा चीफ कमिशनरच्या प्रांतांना कारण आता बलुचिस्तान काय झालं होतं पाकिस्तानमध्ये गेलं होतं इथं लक्षात आणि उरलेल्या मग दोनशे सव्वीस जागा कुठून होत्या गव्हर्नर असलेल्या राज्यांमधून चीफ कमिशनरचे चार प्रांत कोणते ए बी सी डी अजमेर मारवाड बलुचिस्तान पूर्ग आणि दिल्ली त्याच्यापैकी बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये गेलं होतं क्लिअर चला पुढा डॅश डॅश रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला मगाशी सांगितलं तुम्हाला काय बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन कोणी केली होती पिंगळी व्यंकय्या पिंगळी व्यंकय्या इथे लक्षात संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वा मान्यता केव्हा दिली संविधान सभेने कधी मे एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण काय झालं कॉमनवेल्थचं सदस्य, एको सदस्य बनलो चोवीस जानेवारी रोजी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी घटना समितीमध्ये कोणत्या महत्वाच्या बाबी घडल्या बघा चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास जे विशेष अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये विशेष अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये महत्वाच्या कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या तर लक्षात कसं ठेवा आर 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 आणि यस बघा राष्ट्रगीत राष्ट्रगान भारताच्या राष्ट्रपतीची नियुक्ती आणि साईन केल्या किती दोनशे चौऱ्याऐंशी लोकांनी दोनशे चौऱ्याऐंशी लोकांनी काय केल्या साईन केल्या आर 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 एस ठीक आहे राष्ट्रगीत राष्ट्रगान राष्ट्रपतीची नियुक्ती आणि साईन केल्या दोनशे चौऱ्याऐंशी लोकांनी आणि ज्यावेळेस साईन केली त्यावेळेस बाहेर पाऊस पडत होता तो त्यांनी शुभ शकून मांडला ठीक आहे चला संविधान सभा अंतर्गत एकूण किती समित्या होत्या बघ संविधान सभे अंतर्गत संविधान सभे अंतर्गत एकूण किती समित्या होत्या तर संविधान अंतर्गत एकूण बावीस समित्या होत्या त्याच्यापैकी बारा समित्या विशिष्ट व्यवहार विषयक होत्या आणि दहा समित्या कार्यपद्धती नियमविषयक होत्या एकूण बावीस समित्या त्याच्यापैकी बारा समित्या विशिष्ट व्यवहार विषयक होत्या आणि दहा समित्या कार्यपद्धती विषयक नियम समित्या होत्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीची स्थापना कधी झाली तर मसुदा समितीची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाली ठीक आहे मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते एक अध्यक्ष प्लस सहा असे एकूण सात सदस्य होते मसुदा समितीचा असा कोणता सदस्य होता जो वकील नव्हता मसुदा समितीमधले आपले टी टी कृष्णमाचारी हे वकील नव्हते ते वकील नव्हते जर तुम्हाला प्रश्न विचारला किंवा तुम्हाला पक्क माहीतच असलं पाहिजे मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते सात कोणते अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर कसं पण लक्षातच राहणार आहे आपल्या विसरायचं म्हणलं तरी विसरणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर एन गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सईद मोहम्मद सादुल्ला के एम मुन्शी एन माधवराव जे की मित्तर यांच्या जागी आले होते आणि टी टी कृष्णमाचारी जे की खेतान यांच्या जागी आले होते सईद मोहम्मद सादुल्ला जे होते ते मसुदा समितीचे उपाध्यक्ष सुद्धा होते मसुदा समितीमध्ये एकही महिला नव्हती ही सुद्धा बाब तुम्ही नेमकेपणाने लक्षात ठेवली पाहिजे ठीक आहे वसुधा समितीच्या सदस्यांची नावे सांगा हे तर तुम्हाला मी सांगितलेच कारण हे सात माहीत असले तर आपण इलिमिनेशन पद्धतीने बाकीच्या सदस्यांवरती काही प्रश्न आला तर तो, तो लक्षात ठेवू शकतो कार्यपद्धतीविषयक नियम समिती कार्यपद्धती विषयक नियम समिती चुकाणू समिती वित्त व स्टाफ समिती ध्वज समिती ठीक आहे नियम समिती या समित्यांचं अध्यक्ष कोण होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणती कार्यपद्धती नियम समिती दुकानू समिती वित्त व स्टाफ समिती ध्वज समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद संघराज्य घटना समिती संघराज्य अधिकार समिती राज्यांशी वाटाघाटी करणारी समिती यांचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू होते कोण होते जवाहरलाल नेहरू होते ठीके चला जर आपण बघितलं ऑर्डर ऑफ बिझनेस ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष कोण होते तर एम मुंशी होते कोण होते के होते संविधान संविधान सभेच्या सभेच्या कार्यकारी कार्यकारी समितीचे समितीचे अध्यक्ष कोण होते जी व्ही मावलनकर होते जी व्ही मावलंकर जी व्ही मावलंकर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल बऱ्याच वेळा राज्यांशी वाटाघाटी करणारी समिती अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल वाटू शकत मात्र राज्यांशी वाटाघाटी करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू मग तुम्ही म्हणाल की सर आम्ही आता असं ऐकलंय की सगळी राज्य भारतामध्ये सामील पंडित सॉरी ज... सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली तर त्याच्यासाठी खास काय झालं होतं सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला राज्य विभाग निर्माण केला होता राज्य विभाग स्टेट डिपार्टमेंट आणि त्याच्याकड जबाबदारी ती होती की त्या डिपार्टमेंट कडे ती जबाबदारी होती की राज्य भारतामध्ये सामील करून आणायचे आहेत आणि त्याचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल हा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या मूलभूत हक्क व अल्पसंख्याक हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते समितीचे अध्यक्ष विचारलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते जे बी कृपलानी अध्यक्ष कोण होते जेबी कृपलानी म्हणजे तुम्हाला एक बाब लक्षात कशी ठेवता येईल रे आपल्या मूलभूत हक्कांवरती कृपा झाली आपल्या मूलभूत हक्कांवरती कृपा झाली मग तुम्ही जे बी कृपलानी असं लक्षात ठेवा उपसमितीचे अध्यक्ष अल्पसंख्याक हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते रे एच सी मुखर्जी होते कोण होते एच सी मुखर्जी क्लिअर आय होप की सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर झालेलं असेल आपल्याला दा काय बघायचं आहे मसुदा समितीने आपला कच्चा मसुदा केव्हा मांडला मसुदा समितीने आपला कच्चा मसुदा कधी मांडला रे मसुदा समितीने आपला कच्चा मसुदा कधी मांडला फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस जवळजवळ तो आठ महिने जनतेचा रिव्ह्यू घेण्यासाठी ठेवला आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंतिम मसुदा कधी मांडला घटनेचा अंतिम मसुदा कधी मांडला त्याच उत्तर आहे आपल्याला चार नोव्हेंबर एकोणीसशे नऊ नोव्हेंबर एकोणीस अठ्ठेचाळीस प्रथम पार पडलं त्याच्या दरम्यान एकूण सगळे जर आपण बघितलं घटना समितीची एकूण अधिवेशन किती झाली ठीक आहे तर एकूण अकरा अधिवेशन झाली शेवटचं अधिवेशन केव्हा पार पडलं चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत पार पडलं पर ते म्हणजे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पार पडलं ठीक आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कितवे अधिवेशन सुरू होते पाचवं अधिवेशन म्हणजे खास करून अधिवेशन चौदा ऑगस्टच्या रात्री बारा वाजताच बोलत होतं का तर स्वातंत्र्य दिन साजरा करायचा होता त्याच्यासाठी ठीक आहे चला काय भारताची भारताची राज्यघटना केव्हा स्वीकारली प्रश्न काय भारताची राज्यघटना केव्हा स्वीकारली तर उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आली तर त्याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दोन प्रश्नांमधला फरक तुमच्या लक्षात आलेला असेल घटना समितीमध्ये एकूण किती अधिवेशन झाली घटना समितीमध्ये एकूण किती अधिवेशन झाली एकूण अकरा अधिवेशनं झाली घटनेच्या कोणत्या कलमानुसार काही तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याच दिवशी अंमलामध्ये आल्या ते कलम म्हणजे कलम तीनशे चौऱ्याण्णव नुसार काही तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवसापासूनच काय झाल्या लागू झाल्या जसं की नागरिकत्व राष्ट्रपतींची शपथ नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तीनशे चोवीस त्याच्यानंतर तीनशे सहासष्ट व्याख्या तीनशे सदुसष्ट अर्थ लावणं तीनशे एकोणऐंशी ऐंशी इथल्या तात्पुरत्या तरतुदी या सगळ्या काय झालेल्या आहेत घटनेच्या स्थापनेच्या सॉरी घटना स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास या दिवसापासूनच लागू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तात्पुरती संसद सुद्धा येते घटनेतील कोणत्या तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी लागू झाले सांगितलं तुम्हाला नागरिकत्व राष्ट्रपतींची शपथ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया डेफिनेशन्स अर्थ लावणं आणि बाकीच्या तात्पुरती संसद आणि तात्पुरत्या तरतुदी काय झाल्या तेव्हापासून लागू झालेल्या आहेत ठीक आहे चला घटना बनवण्यासाठी एकूण किती कालावधी लागला दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस आणि जर पंचवीस सॉरी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा चा दिवस पकडला तर अठरा दिवस म्हणजे हे असं लक्षात ठेवा घटना <tah> समितीने एकूण किती दिवस काम केलं घटना समितीने एकूण एकशे पासष्ट दिवस काम केलं काही ठिकाणी तुम्हाला एकशे सहासष्ट पण बघायला मिळतं पण ते कधी चोवीस जानेवारीचा दिवस पकडला तर एकशे पासष्ट दिवस काम केलं घटना समितीने एकूण किती दिवस काम केलं बघितलंय ठीक आहे सॉरी मसुदा समितीने एकूण किती दिवस काम केलं मसुदा समितीने एकशे एक्केचाळीस दिवस काम केलं तर आम्ही एकशे चौदा पण ऐकलंय मग ते एकशे चौदा काय आहे बघा एकशे पासष्ट दिवसांपैकी घटना समितीने एकशे चौदा दिवस मसुद्यावरती चर्चा केली आणि मसुदा समितीने काम एकशे एक्केचाळीस दिवस घटनेचे मूळ स्वरूप कसे होते घटनेमध्ये एक सरनामा एकूण तीनशे पंच्याण्णव तीनशे पंच्याण्णव कलम ठीक आहे घटनेचं मूळ स्वरूप कसं होतं एक सरनामा होता ठीक आहे एक सरनामा तीनशे पंच्याण्णव कलम जे की बावीस भागांमध्ये विभागली होती आणि आठ परिशिष्ट आज एकशे तीन घटना दुरुस्त्या सॉरी एकशे सहा घटना दृष्ट्या दोन हजार तेवीस याच्यानंतर घटनेची स्थिती कशी आहे एक सरनामा आहे चारशे एक्कावन्न प्लस आर्टिकल्स आहेत पंचवीस भाग आहेत आणि बारा परिशिष्ट आहेत अशा प्रकारे काय आहे आजच्या आपल्या घटनेचं काय आहे स्वरूप आहे आजच्या आपल्या घटनेचं स्वरूप आहे ठीक आहे घटना समितीचे सचिव कोण होते एच व्ही आर अय्यंगार एच व्ही आर अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते घटना समितीचे प्रमुख मसुदाकार चीफ ड्राफ्टमॅन कोण होते एस एन मुखर्जी बघा घटना समितीमधले मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण चीफ डॅप्टमॅन कोण होते एस एन मुखर्जी होते मसुदा समितीने चला मसुदा नाही ते घटना समितीने बर का चला घटना समितीने चिन्ह म्हणून कशाची निवड केली होती हत्ती ठीक थी, आहे एक नसरुद्दीन अहमद म्हणून होते त्यांनी म्हटलं की घटनेला एवढा कालावधी लागलेला आहे आणि एवढा अवडव्य साईज बनलेली आहे ती त्या चिन्हाला शोभणारी आहे अशा प्रकारची त्यांनी काय केली होती टीका त्याच्यावरती केली होती घटनेची मूल इंग्रजी प्रत हाताने कोणी लिहिलेली आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा आणि घटनेची मूल हिंदी प्रत हाताने कोणी लिहिलेली आहे वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिलेली आहे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य कोणती आहेत बघा एक जगातली सर्वात मोठी लिखित राज्य घटना आहे दुसरं म्हणजे की घटनेची ताठरता आणि लवचिकता तिसरं म्हणजे की संघराज्य असून पण केंद्र मजबूत असलेलं संघराज्य घटनेची सर्वोच्चता आहे संसद आणि न्यायव्यवस्था यांचा योग्य बॅलन्स आहे एकात्मिक न्यायव्यवस्था आहे मूलभूत हक्क आहेत मार्गदर्शक तत्व आहेत मूलभूत कर्तव्य आहेत आणीबाणीची तरतूद आहे एकेरी नागरिकत्व आहे द्विग्रही संसद आहे ही सगळी आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून कोणत्या तरतुदी घेण्यात आल्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून जर आपण बघितलं राज्यपालाचं पद आणीबाणीची तरतूद न्याय व्यवस्था त्याच्यानंतर आपला जो प्रशासकीय तपशील आहे आणीबाणीची तरतूद आहे या तरतुदी कुठ लोकसेवा आयोग आहेत ते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतले घटनेमधला जवळजवळ घटनेमधला जवळजवळ सत्तर टक्के भाग हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधला आहे घटनेवरती टीका करताना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचं विस्तारित रूप अशी सुद्धा केली जाते अमेरिकेच्या राज्यघटनेमधून कोणत्या तरतुदी घेण्यात आल्या हक्क जोडण्याची संकल्पना प्रास्ताविकेमधला आम्ही भारताचे लोक जसं आहे तसं आम्ही लोक दी पीपल हा शब्द प्रयोग नंतर आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपतींवरील महाभियोग सुप्रीम कोर्ट जज हायकोर्टचे जज यांना पदावरून दूर करण्याची पद्धती आणि उपराष्ट्रपती पद हे कुठून घेतलेलं आहे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे ब्रिटनच्या घटनेतून कोणत्या तरतुदी घेण्यात आल्या जे जे काही संसदेच्या अवतीभोवती आहे संसदीय शासन व्यवस्था द्विग्रही संसद कायद्याचं राज्य कायदा करण्याची पद्धत प्राधिलेख करण्याचं अधिकार क्षेत्र ठीक आहे फर्स्ट पास्ट दी पोस्ट म्हणजे आपली विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकीची पद्धत हे कुठून घेतलेलं आहे आपण ब्रिटनच्या राज्यघटनेमधनं घेतलेलं आहे जपानच्या राज्यघटनेमधून काय घेतलेलं आहे कायद्याची प्रस्थापित पद्धती ठीक आहे कॅनडाच्या राज्यघटनेमधून काय घेतलेलं आहे बघा पस्तीसच्या कायद्यातून संघ राज्य घेतलं पण केंद्र मजबूत असलेलं संघ राज्य कुठून घेतलं कॅनडाकडून घेतलं राज्यपाल पद कुठून घेतलं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून पण त्या राज्यपालाच्या नियुक्तीची पद्धत कुठून घेतली कॅनडाकडून घेतली संघराज्य कुठून घेतलं पस्तीचा कायदा पण केंद्र मजबूत असलेलं संघ राज्य कॅनडा हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे कॅनडाकडून आणखी काय घेतलं रे जे राष्ट्रपतींचं प्रेसिडेंटचे रेफरन्स मागण्याचा अधिकार आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागारी अधिकार क्षेत्र आहे ते कॅनडाकडून घेतलेलं आहे ठीक आहे नंतर शेष अधिकार केंद्राकडे असतील हे कॅनडाकडून घेतलेलं आहे आयर्लंडच्या राज्यघटनेमधून काय घेतलेलं आहे मार्गदर्शक तत्व घेतलेली आहेत त्यांच्याकडे कुठून आले होते स्पेनमधून आले होते आणखी काय घेतलं कडून आपल्या राज्यसभेच्या सदस्याचं नामनिर्देशन राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत या बाबी कुठून घेतलेल्या आहे कडून घेतलेल्या आहेत जर्मनीच्या बघा आणीबाणीची तरतूद कुठून घेतली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतली मात्र त्या आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क स्थगित केले जाऊ शकतात ती तरतूद कुठून घेतली जर्मनीच्या राज्यघटनेमधून घेतली म्हणजेच आपल्या राज्यघटनेमधलं कलम तीनशे अठ्ठावन्न आणि कलम तीनशे एकोणसाठ एक जर्मनीच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून काय काय घेतलेलं आहे आंतरराज्य व्यापार व वाणिज्याचं स्वातंत्र्य आहे संसदेची संयुक्त बैठक आहे त्याच्यानंतर समवर्ती सूची आहे जी की आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घटनादृष्टीची पद्धत राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक या तरतुदी घेतलेल्या आहेत ठीक आहे चला फ्रान्सच्या राज्यघटनेमधून गणराज्य स्वातंत्र्य समता बंधुता हे आदर्श घेतलेले आहेत यूएसएसआर एस एस आर युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक जुना रशिया यांच्याकडून काय घेतलेलं आहे मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत आणि सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचं तत्व जगातील पहिली राज्यघटना कोणत्या देशाची आहे तर जगामधली पहिली राज्यघटना ब्रिटनची आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना लिखित स्वरूपात होती का नाही लिखित पहिली कोणाची आहे तर मग अमेरिकेची आहे ठीक आहे जगातील सर्व राज्यघटनांची जननी असं वर्णन कोणाचं केलं जातं तर ब्रिटनच्या राज्यघटनेचं केलं जातं जगातल्या सर्व राज्यघटनांची जननी असं वर्णन ब्रिटनच्या राज्यघटनेचं केलं जातं जगातील पहिली लिखित राज्यघटना कोणाची आहे युएसएची आहे आणि जगातली पहिली राज्यघटना कोणाची आहे ब्रिटनची आहे हा डिफरन्स तुम्हाला कळालेला असला पाहिजे ठीक आहे भारतीय संघ राज्याच्या बाबतीत पुढील वर्णन कोणी केले याच्यावरती आयोग कायम प्रश्न विचारतो बघा अर्ध संघराज्य कॉझी फेडरल कोणी केलं यांनी केलं अतिसंगराज्य कोणी केलं पॉल ऍपलबाई यांनी केलं पॉल अॅपलबाई यांनी केलं वाटाघाटीचं संघराज्य कोणी केलं बार्गेनिंग फेडरलिझम बोरिस जॉन्स यांनी केलं बार्गेनिंग फेडरलिझम बोरिस जॉन्स यांनी केलेलं आहे प्रभावी केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारं संघराज्य असं कोणी केलेलं आहे आयवर जेनिंग यांनी केलेलं आहे आयवर जेनिंग यांनी केलेलं आहे वर्णन ठीक आहे सहकारात्मक संघराज्य ठीक आहे कोणतं सहकारात्मक संघराज्य कोणी केलेलं आहे ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलंय कॉपरेटिव्ह फेडरलिझम असं केलेलं आहे जरी केंद्र व राज्यांनी औपचारिकपणे संघराज्य म्हणून काम केले आहे तरी भारताने प्रत्यक्षात एकात्म राज्य म्हणूनच कार्य केलेले आहे असं कोणी म्हटलेलं आहे आपले ते संतनम यांनी म्हटलेलं आहे के संतनाम यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संघराज्याच्या बाबतीत काय म्हणलेलं आहे जितक्या बाबतीत संघराज्य तरतुदी आहेत तितक्या बाबतीत संघराज्य आहे आणि जितक्या तरतुदी एकात्मिक आहेत तेवढ्या बाबतीत एकात्मिक आहे चला आता सरनामा सरनामा घटनेचा भाग आहे की नाही याच्या संबंधित खटले कोणते बघा सगळ्यात पहिल्यांदा मूळ घटना समितीमध्ये चर्चा झाली सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास काय चर्चा झाली की बाबा सरनामा घटनेचा भाग आहे की नाही सरनामा घटनेचा भाग आहे की नाही सरनामा घटनेचा भाग आहे की नाही तर संविधान सभेने काय सांगितलं यस सरनामा घटनेचा भाग आहे मात्र ज्यावेळेस एकोणीसशे साठला ला देरुबारी युनियन खटला झाला त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सरनामा घटनेचा भाग नाही मात्र पुढे जाऊन त्यावेळेस एकोणीसशे त्र्याहत्तरला ला केशवानंद भारती खटला झाला त्याच्यामध्ये काय सांगितलं की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा काय आहे भाग आहे त्याच्या दुरुस्ती केली जाऊ शकते का तर यस त्याच्यामध्ये दुरुस्ती पण केली जाऊ शकते मात्र बेसिक स्ट्रक्चरला धक्का न पोचवता बेसिक स्ट्रक्चरला धक्का न पोचवता आणि मग सरनाम्यात असा बदल झालाय का होय कधी झाला बेचाळीसावी घटना एकोणीशे त्र्याहत्तर एकदाच दुरुस्ती झाली काय समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द नव्याने टाकले आणि चौथा खटला म्हणजे की एलआयसी खटला एकोणीसशे पंच्याण्णव त्याच्यामध्ये काय सांगितलं सरनामा हा घटनेचा अविभाज्य भाग आहे तो घटनेपासून वेगळा केला जाऊ शकत नाही घटनेचा एकात्मिक भाग आहे ते महत्वाचे खटले आहेत सरनामा न्यायप्रविष्ट आहे का सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही म्हणजे सरनाम्यामधल्या तरतुदी प्रत्यक्षात अंमलात आल्या नाहीत तर आपल्याला न्यायालयात जाता येतं का न्यायालयात जाता येत नाही सरनामा राज्य संस्थेच्या अधिकारांवरती बंधने टाकतो का स्तरनामा राज्य घटनेच्या सॉरी राज्यसंस्थेच्या अधिकारावरती बंधनं टाकत नाही तुम्हाला ना सर नेमकं काय जसं की मूलभूत हक्क टाकतात मूलभूत मूलभूतमध्ये हे करू नका ते करू नका अशा प्रकारच्या तरतुदी आहेत बंधनं टाकतात तसंच स्तरनामा संस्थेच्या अधिकारांचा स्रोत पण नाही स्त्रोत आहे का अधिकारांचा स्त्रोत नाही जसं की मार्गदर्शक तत्व काय आहे राज्यसंस्थेच्या अधिकारांचा स्रोत आहे चला पुढचा घटनेचा सरनामा किंवा प्रस्तावना किंवा प्रेम बाबतीत पुढील वर्णन कोणी केले घटनेचे ओळखपत्र कोणी केलं नानी पालखीवाला यांनी घटनेचा आत्मा असं कोणी केलं पंडित ठाकूरदास बार्गव एक सर्वोत्तम मसुदा एम व्ही पायली मौल्यवान भाग असं कोणी केलं जे पंडित ठाकूरदास बार्गव होते यांनीच केलेला आहे इथं लक्षात जे आर्नेस्ट बारकर होते आर्नेस्ट बारकर त्यांनी तीन नोट असं म्हटलेलं आहे घटनेतला महत्वाचा मुद्दा असं वर्णन केलेलं आहे आणि आपले मोहम्मद हिदायतुल्ला होते त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्या घटनेचा सरनामा हा अमेरिकन स्वातंत्र्याच्या जा जाहीरनाम्यासारखा आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे तर जे आपले जे बी कृपलानी होते त्यांनी म्हटलेलं आहे की अचंबित करणारी तत्व आहेत अचंबित करणारी तत्व आहेत अशा प्रकारचे वर्णन केलेले आहेत ठीक आहे घटनेचा पहिला भाग कशाशी संबंधित आहे घटनेचा पहिला भाग काय आहे संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र कलम एक ते चार याच्यामध्ये याच्याबद्दलच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत भारतात सध्या एकूण किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत सध्या भारतामध्ये काय आहे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची नावं आणि त्यांचं अधिकार सॉरी त्यांचं क्षेत्र किंवा राज्यक्षेत्र हे कशामध्ये दिलेलं आहे घटनेच्या परिशिष्ट एक मध्ये दिलेलं आहे नवीन राज्याच्या निर्मिती संबंधित कलम कोणते तर घटनेचं कलम तीन जे आहे ते नवीन राज्याच्या निर्मितीशी संबंधित आहे कलम दोन हे घटनेच्या नवीन राज्याच्या स्थापनेशी संबंधित आहे अस्तित्वात असलेल्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करण्यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते का उत्तर आहे यस बघा याच्या संबंधित एक दुरुस्ती पण झाली कोणती पाचवी घटनास्थळी एकोणीसशे पंचावन्न बघा असं विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची परवानगी लागते पण राष्ट्रपतींनी परवानगी देण्याच्या पूर्वी संबंधित विधेयक राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवायचं आहे राज्यांनी आपलं मत किती दिवसात कळवावं हे घटनेमध्ये मेन्शन नव्हतं हे तर लक्षात राज्याकडून डिले केला जाऊ शकत होता आणि म्हणून पाचवी घटनास्थळी एकोणीसशे पंचावन्न झाली आणि त्याच्यामध्ये काय टाकलं की बाबा राज्यपालांनी सॉरी राज्याने आपलं मत किती दिवसात कळवावं राष्ट्रपती त्या विधेयकामध्ये मेन्शन करून पाठवतील आणि तितक्या दिवसामध्ये काय करायचं मग त्यांनी पुन्हा त्याच्यामध्ये आपलं मत राज्यांनी कळवायचं आहे त्याच्या बाबतीत राज्यांचं मत हे संसदेवरती बंधनकारक नाही फक्त राज्याची मतं आजमावली जातात ठीक आहे एकोणीसशे छप्पन नंतर निर्माण झालेल्या राज्यांच्या निर्मितीचा क्रम सांगा बघा एकोणीसशे छप्पन नंतर जर तुम्ही राज्य बघितली एकोणीसशे साठला ला काय झालं महाराष्ट्र बॉम्बे राज्याचं विभाजन होऊन गुजरात राज्य निर्माण झालं एकोणीसशे त्रेसष्टला ला आसाममधून नागालँड निर्माण झालं एकोणीसशे सहासष्टला पंजाब राज्याचं विभाजन होऊन काय निर्माण झालं पंजाब राज्याचं विभाजन होऊन हरियाणा राज्य निर्माण झालं आणि एक चंदीगड केंद्रशासित प्रदेश सुद्धा निर्माण झाला एकोणीसशे सत्तर साली कायदा झाला हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळाला प्रत्यक्षात एकोणीसशे एकाहत्तरला झाला एकोणीसशे बहात्तरला एम टी एम मणिपूर त्रिपुरा मेघालय या राज्यांची निर्मिती झाली मणिपूर आणि त्रिपुरा आधी केंद्रशासित प्रदेश होते त्यांना राज्याचा दर्जा दिलेला आहे पुढे जाऊन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये छत्तीसावी घटना असती एकोणीशे पंच्याहत्तर काय झालं सिक्कीमला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर जर आपण बघितलं एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर डायरेक्ट आपण कुठे बघतो एकोणीसशे शहाऐंशीला ठीक आहे एकोणीसशे शहाऐंशीला मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांची निर्मिती झाली प्रत्यक्षात सत्याऐंशीला आली सत्याऐंशीला गोवा गो दमन आणि गो ती ऑर्गनायझेशन ऍक्ट पास झाला गोव्याला दमन दीव पासून वेगळं केलं आणि छप्पनावी घटनावृष्टी सत्याऐंशी करून काय झालं गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला त्याच्यानंतर दोन हजार साली सी यू कधी दोन हजार साली सी यू झेल ठीक आहे काय आहे मध्य प्रदेशमधून छत्तीसगड उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड आणि बिहारमधून झारखंड अशी काय झाली राज्यांची निर्मिती झालेली आहे क्लिअर आणि त्याच्यानंतर जर बघितलं दोन हजार चौदा साली आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य निर्माण झालं ठीक आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झालं आणि दोन केंद्रशासित प्रदेश बनले कोणते जम्मू काश्मीर आणि लडाख आता झाले देशामध्ये दे नऊ केंद्रशासित प्रदेश मात्र सव्वीस जानेवारी दोन हजार वीस पासून दादरा नगर हवेली दीव दमन एकत्रित मर्ज केला ठीक आहे दार आयोगाची स्थापना कधी झाली किंवा दर आयोग असं पण म्हणतात काही वेळेस त्याला दार आयोगाची स्थापना कधी झाली सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यांनी आपला रिपोर्ट कधी दिला डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ची समितीची स्थापना कधी झाली जेव्हीपी समितीची स्थापना कधी झाली डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस अध्यक्ष नव्हता जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल पटाबी सीतारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली त्यांनी रिपोर्ट एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला ला दिला ठीक आहे आणि राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ज्याला आपण फाजल अली आयोग असं म्हणतो कारण न्यायमूर्ती फाजल अली काय होते त्याचे अध्यक्ष होते कधी झाला डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आणि रिपोर्ट कधी दिला त्यांनी सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न मध्ये त्यांनी रिपोर्ट केला राज्य पुनर्रचना किंवा फाजल आली आयोगाचे सदस्य कोण होते एक होते हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर हे त्याचे काय होते सदस्य होते ठीक आहे घटनेच्या कलम पाच नुसार काय घटनेच्या कलम पाच नुसार कोणत्या अटी व शर्तीवर नागरिकत्व मिळते बघा घटनेच्या प्रारंभाचं नागरिकत्व कलम पाच मध्ये सांगितलेलं आहे कोणत्या अटी वर्षी ती व्यक्ती भारतात वास्तव्य करत आहे आणि पुढील तीन अटींपैकी एक अट पूर्ण करते <coughs> पहिली अट म्हणजे तिचा जन्म भारतात झालेला असला पाहिजे दुसरी तिच्या आईवडिलांपैकी किमान एकाचा जन्म भारतात झालेला असला पाहिजे किंवा घटना लागू व्हायच्या आधीपासून पाच वर्ष ती वा हो भारतात वास्तव्य करत असावी अशा प्रकारच्या अटी त्याच्यामध्ये काय आहेत चला डन अशा प्रकारच्या अटी त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आता घटनेच्या कलम सहामध्ये कोणत्या अटी आणि शर्तीवर भारताचं नागरिकत्व मिळतं बघा सहामध्ये पाकिस्तानामधून भारतात आलेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी आहेत पाकिस्तानामधून भारतात आलेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत भारतात सॉरी पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये काय सांगितलंय अशी व्यक्ती एक तर तिचा जन्म किंवा तिच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म किमान किंवा आजच्या जवळपैकी किमान एकाचा जन्म हा अविभाजित भारतामध्ये झाला होता आणि अशी व्यक्ती एकतर एकोणवीस जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारतात आलेली आहे किंवा बघा एक एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारतात आलेली असेल तर तिला डायरेक्ट भारताचं नागरिकत्व दिलं जाईल मात्र एकोणवीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी किंवा त्याच्यानंतर आलेली असेल त्याच्यानंतर आलेली असेल तर तिला काय करायचंय सहा महिने भारतात वास्तव्य करायचंय आणि त्याच्यानंतर काय केलं जाईल तिला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल कलम सातनुसार काय आहे भारतातून पाकिस्तानामध्ये गेली पुन्हा भारतात आली अशा व्यक्तीचं नागरिकत्व बघा एक व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतातून पाकिस्तानमध्ये गेली आणि तिला आता भारतात यायचंय तर तिला भारताचं नागरिकत्व दिलं जाईल तिथे भारतात यायचंय सहा महिने राहायचंय वास्तव्य करायचंय आणि मग तिला नागरिकत्व दिलं जाईल म्हणजे एक बाब लक्षात घ्या कलम सातनुसार तसं नागरिकत्व दिलं जातं जी व्यक्ती एकोणवीस जुलै अठ्ठेचाळीस नंतर पाकिस्तानातून आलेली आहे त्या प्रकारे नागरिकत्व दिलं जातं कलम आठ नुसार कोणत्या अटीवर बघा अशी व्यक्ती एक तर तिचा तिचा जन्म किंवा तिच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म किंवा आजी आजोबापैकी एकाचा जन्म हा अविभाजित भारतामध्ये झाला होता अशा व्यक्ती आता इतर देशाच्या सामान्य नागरिक आहेत त्यांनी त्या तिथे आपल्या भारतीय अंबॅसीमध्ये अर्ज करायचा आहे त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल भारतीय नागरिकत्व अधिनियम केव्हा करण्यात आला भारतीय नागरिकत्व अधिनियम एकोणीशे पंचावन्न साली करण्यात आला भारतीय नागरिकत्व अधिनियम कधी करण्यात आला एकोणीसशे पंचावन्न साली करण्यात आला ठीक आहे भारतीय नागरिकत्व अधिनियम एकोणीशे पंचावन्न नुसार किती प्रकारे नागरिकत्व मिळवता येते उत्तर आहे पाच प्रकारे नागरिकत्व मिळवता येते पाच प्रकारे नागरिकत्व मिळवता येते जन्माद्वारे वंश परंपरेने नोंदणीद्वारे स्वीकृतीद्वारे आणि एखादा भूप्रदेशच भारताला जोडल्यामुळे अशा पाच प्रकारे नागरिकत्व मिळवता येते या कायद्यामध्ये किती प्रकारे नागरिकत्व जाऊ शकते तीन प्रकारे जाऊ शकते एक तुम्ही स्वतःहून सोडलं दुसरं तुम्ही दुसऱ्या देशाचं स्वीकारलं तर तुमचं भारताचं रद्द होतं आणि तिसरं तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं कसं तर तुम्ही खोटी माहिती देऊन मिळवलेला असेल तुम्ही भारतीय राज्यघटनेशी राजद्रोह केलेला असेल बा स्वीकृतीद्वारे किंवा नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवल्यापासून पाच वर्षाच्या आत इतर कोणत्याही देशामध्ये तुम्हाला दोन वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कैद झालेली असेल सलग सात वर्ष भारताच्या बाहेर वास्तव्य असेल तर तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं किंवा शत्रू राष्ट्राचे मैत्रीपूर्व संबंध ठेवले तरी तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं कोणत्या अटी अटीवर नागरिकत्व मिळवताना आठव्या परिशिष्टातील किमान एका भाषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे बघा जे तुम्हाला पाच प्रकारे नागरिकत्व मिळवता येतं त्याच्यापैकी स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळवताना तुम्हाला बघा भारतीय राज्यघटनेची शपथ तर घ्यावीच लागते मात्र त्याच्यासोबत निष्ठेची शपथ त्याच्यासोबतच मला आठव्या परिशिष्टामधली किमान एक भाषा येत असणं काय आहे आवश्यक आहे आठव्या परिशिष्टामधली किमान एक भाषा तुम्हाला येत असणं आवश्यक आहे त्या भाषेचं नॉलेज असणं तुम्हाला आवश्यक आहे ठीक आहे भारतीय प्रवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो कधीचा आहे भारतीय प्रवासी दिवस नऊ जानेवारी नऊ जानेवारी इथे लक्षात भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जातो कारण एकोणीशे पंधरा साली दक्षिण आफ्रिकेवरून महात्मा गांधी नऊ जानेवारीला भारतामध्ये पोचले होते ठीक आहे मूलभूत हक्काविषयीच्या तरतुदी घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आलेल्या आहेत घटनेचा कोणता भाग आहे रे घटनेचा भाग तिसरा त्याच्यामध्ये कलम बारा ते पस्तीस त्याच्यामध्ये कलम बारा ते पस्तीसच्या मध्ये तुम्हाला मूलभूत हक्काविषयीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत सध्या मूलभूत हक्कांचे किती प्रकार आहेत बघा तुम्हाला जर विचारलं की मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे किती प्रकार होते सात प्रकार होते मूलभूत हक्कांचे किती प्रकार होते मूलभूत हक्कांचे एकूण सात प्रकार होते त्याच्यामध्ये जर आपण बघितलं पहिला म्हणजे की समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा ठीक आहे दुसरा स्वातंत्र्याचा हक्क एकोणवीस ते बावीस त्याच्यानंतर तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क तेवीस आणि चोवीस चौथा हक्क कोणता आहे चौथा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क पंचवीस ते अठ्ठावीस पाचवा जो हक्क आहे तो म्हणजे की तुमचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणतीस आणि तीस कलम एकतीस संपत्ती धारण करण्याचा हक्क मात्र तो काढून टाकण्यात आला कधी चव्वेचाळीसावी घटना असते अठ्याहत्तर म्हणून तो प्रकार गेला आणि म्हणून आता सहावा प्रकार कोणता राहतो घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम बत्तीस म्हणजे अशा प्रकारे सध्या घटनेमध्ये एकूण मूलभूत हक्कांचे किती प्रकार आहेत सहा प्रकार आहेत संपत्ती धारण करण्याचा हक्क कोणत्या घटनावृष्टीने मूलभूत हक्कांच्या यादीमधून काढून टाकण्यात आला आत्ताच सांगितलं चव्वेचाळीसावी घटनावस्थी एकोणीशे अठ्याहत्तरने तो हक्क घटनेतून काढून टाकण्यात आलेला आहे ठीक आहे चला रेडी सगळे फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त असणारे मूलभूत हक्क कोणते फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त असणारे मूलभूत हक्क कोणते तुमच्या लक्षात राहतील कलम पंधरा कलम सोळा कलम एकोणवीस कलम एकोणतीस आणि तीस थीसा। फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त होणारे मूलभूत हक्क कलम पंधरा भेदभाव करण्यास मनाई सोळा सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी एकोणवीस काय आहे विचार व अभ्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर सहा हक्क एकोणतीस मध्ये काय आहे अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण आणि तीस अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क हे मूलभूत हक्क फक्त भारतीय नागरिकांना प्राप्त आहेत तर उरलेले सगळे मूलभूत हक्क भारतीय भूमीवरती परकीय देशाचे नागरिक तसंच आपल्याच देशाच्या नागरिकांना प्राप्त आहेत तर त्यातले पण काही नाग मूलभूत हक्क असे आहेत जे शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना प्राप्त नाहीत जसं की कलम बावीस मधला हक्क हा शत्रू देशाच्या नागरिकांना प्राप्त आहे का शत्रू देशाच्या नागरिकांना तो प्राप्त नाही मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत का यस मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्याच्या नंतर आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो समानतेच्या हक्काचे अपवाद कोणते आहेत तर तुम्ही बघितलं कायद्याची समानता जर घेतली तर कायद्याच्या समानतेमध्ये आपल्याला राष्ट्रपती आहेत राज्यपाल आहेत त्यांना विशेष अधिकार आहेत एकशे पाच मध्ये संसद सदस्य आहेत त्यांना विशेष अधिकार आहेत नंतर महान्यायवादीला विशेष अधिकार आहेत राज्य विधिमंडळ सदस्याला विशेष अधिकार आहेत एकतीस सी आहे परकीय देशाच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना विशेष अधिकार आहेत अशा प्रकारचे काय आहेत त्याचे अपवाद आहेत कोणते कोणते मूलभूत हक्क खाजगी विरुद्ध सुद्धा प्राप्त आहेत बघा नॉर्मली तुम्हाला प्रश्न विचारला की मूलभूत हक्क कोणाच्या विरुद्ध प्राप्त आहेत मूलभूत हक्क कोणाच्या विरुद्ध प्राप्त आहेत तर त्याचं उत्तर काय मिळतं आपल्याला मूलभूत हक्क तुम्हाला राज्य संस्थेच्या विरुद्ध प्राप्त आहेत पण तुम्ही जर बघितलं घटनेमधलं कलम पंधरा दोन कलम सतरा कलम सतरा बघितलं कलम बावीस बघितलं कलम तेवीस बघितलं हे आपल्याला खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा काय आहेत प्राप्त आहेत ते कलम आपल्याला किंवा ते मूलभूत हक्क खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा काय आहेत प्राप्त आहेत घटनेत अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या करण्यात आलेली आहे का बघा घटनेमध्ये अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या करण्यात आलेली नाही फक्त घटनेच्या कलम तीस मध्ये एवढं सांगितलेलं आहे की अल्पसंख्याक कोणत्या आधारावरती असू शकतात घटनेमध्ये काय सांगितलंय अल्पसंख्याक कोणत्या आधारावरती असू शकतात एकतर भाषिक असू शकतात किंवा धार्मिक असू शकतात मात्र घटनेमध्ये अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या करण्यात आलेली नाही त्याच्याशिवाय तुम्हाला प्रश्न विचारला की घटनेमध्ये अनुसूचित जातींची किंवा अनुसूचित जमातींची व्याख्या करण्यात आलेली आहे का तर त्यांची सुद्धा व्याख्या करण्यात आलेली नाही मात्र घटनेमध्ये जे अँग्लो इंडियन आहेत त्यांची व्याख्या केलेली आहे का तर अँग्लो इंडियनची व्याख्या केलेली आहे अँग्लो इंडियनची व्याख्या केलेली आहे कशामध्ये केलेली आहे घटनेचं कलम तीनशे सहासष्ट घटनेचं कलम तीनशे सहासष्ट दोनमध्ये अँग्लो इंडियन समुदायाची व्याख्या करण्यात आलेली आहे मात्र अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक यांच्या व्याख्या करण्यात आलेल्या आहेत का यांच्या व्याख्या करण्यात आलेल्या नाहीत डन घटनात्मक हक उपायांचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे बघा घटनेचा कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनांचा हक्क बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बत्तीस ला घटनेचा खरा आत्मा व खरं हृदय म्हटलेला आहे कलम बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयाला पाच प्रकारच्या रिट्स काढता येतात कोणत्या कोणत्या कॉर्पस प्रोहिबिशन ओरारी आणि कोवरंटो काही बाबी लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्कांच्या बाबतीतच रिट्स काढू शकतं किंवा प्राधिलेख काढू शकतं आणि शिवाय फक्त राज्य संस्थेच्या विरुद्धच काढू शकतं खाजगी व्यक्तीच्या नाही मात्र सेम अधिकार कलम दोनशे सव्वीस मध्ये उच्च न्यायालयाला सुद्धा आहे फरक एवढा आहे उच्च न्यायालय मूलभूत हक्कांच्या बाबतीत पण रीच काढू शकतं आणि इतर हक्कांच्या बाबतीत पण काढू शकतं शिवाय त्यातली हेबियस कॉर्पस जी आहे उच्च न्यायालय खाजगी व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा काय करू शकतं काढू शकतं अशा प्रकारचा अधिकार आहे कलम एकवीस कशाशी संबंधित आहे कलम एकवीस मध्ये काय आहे रे आपल्या जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक हक्क याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे याच्या संबंधित एकोणीसशे पन्नासचा ए के गोपालन खटला आहे ए के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा मनेका गांधी खटला आहे एकोणीसशे सदुसष्टचा सतवंत सिंग खटला आहे अशा प्रकारचे जे खटले आहेत किंवा ई डी एम जबलपूल वर्सेस शिवकांत शुक्ला आहे असे संबंधित खटले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत कलम एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काय आहे स्वच्छ हवा स्वच्छ पाणी लांबलेल्या फाशीच्या विरुद्धचा अधिकार नंतर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार त्याच्यानंतर जर आपण बघितलं स्त्री स्त्रियांना प्रतिष्ठापूर्वक जगवण्याचा अधिकार आहे ठीक आहे कोठडीमध्ये छळ होणार नाही असा हक्क आहे हे सुप्रीम कोर्टच्या निर्णयाने दिलेले आहेत मूलभूत हक्कांमध्ये बदल केला जाऊ शकतो का तर एक लक्षात ठेवा जो एकोणीसशे सदुसष्टचा गोलकनाथ खटला आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मूलभूत हक्कामध्ये बदल करणारा कायदा करायचा नाही मूलभूत हक्कामध्ये बदल करणारा कायदा करायचा नाही मूलभूत हक्कामध्ये है बदल करणारा कायदा करायचा नाही मात्र काय झालं जो केशवानंद भारती खटला आहे एकोणीशे त्र्याहत्तर त्याने सांगितलं मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकता मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल न करता मूलभूत हक्कामध्ये बदल तुम्ही करू शकता चोवीसावी घटना असती एकोणीशे एकाहत्तर कशाचा परिणाम आहे मी आत्ताच सांगितलं कशाचा परिणाम आहे एकोणीसशे सदुसष्ट मधला एक जो गोलकनाथ खटला आहे गोलकनाथ एकोणीशे सदुसष्ट मधला जो गोलकनाथ खटला आहे त्या खटल्याचा परिणाम म्हणजे काय आहे चोवीसावी घटना असते एकोणीसशे एकाहत्तर बघा गोलकनाथ खटल्यामध्ये काय सांगितलं होतं मूलभूत हक्कात दुरुस्ती करणारा कायदा करायचा नाही आणि मग चोवीसावी घटनादृष्टी एकोणीशे एकाहत्तर केली संसदेने आणि त्याच्यामध्ये काय टाकलं माहिती आहे कलम तेरामध्ये की कायदा शब्दामध्ये घटनादुरुस्ती कायदा येत नाही याचा अर्थ काय झाला आम्ही घटनादृष्टी करून मूलभूत हक्क कमी करू शकतो पण असा आहे का, का, का केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं नाही असं करता येणार नाही जो तेरा शब्द कलम तेरामध्ये ते कायदा शब्दाची व्याख्या आहे कलम तेरामध्ये कायदा शब्दाची व्याख्या आहे त्याच्यात घटनादृष्टी कायदा सुद्धा येतो भारतात घटनेची मूलभूत संरचना कोणत्या खटल्यामध्ये आली आता सांगितलेलं आहे केशवानंद भारती खटला कधीचा आहे एकोणीशे त्र्याहत्तर केशवानंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये काय आलं भारतामध्ये बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना आली बघा कित्येक लोकांना ना बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय घटना आपली ज्या मूल्यांवर ज्या तत्वांवर आधारलेली आहे त्या तत्वांना बाधा पोचता कामा नाही येतं लक्षात ते म्हणजे काय आहे घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आणि वेळोवेळी घटनेचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे कोण ठरवत असतं सर्वोच्च न्यायालय ठरवत असत मार्गदर्शक तत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आली कडून घेण्यात आली मार्गदर्शक तत्वांमध्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या दुरुस्त्या झाल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आतापर्यंत चला आपण बघूयात आर्टिकल अडोतीस दोन टाकलं कधी चव्वेचाळीसावी घटनावस्थी एकोणीसशे अठ्याहत्तर त्याच्यानंतर काय टाकलं एकोणचाळीस स्मॉल टाकलं त्याच्यानंतर जर बघितलं एकोणचाळीस कॅपिटल ए टाकलं त्याच्यानंतर त्रेचाळीस कॅपिटल ए टाकलं अठ्ठेचाळीस कॅपिटल ए टाकलं हे सगळंच कधी टाकलं बेचाळीसावी घटनावस्थी एकोणीसशे शहात्तरने टाकलं त्रेचाळीस बी टाकलं कधी टाकलं सत्याण्णववी घटनावस्थी दोन हजार अकरा साली टाकलं येतं लक्षात त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर जर आपण बघितलं काय आहे आर्टिकल पंचेचाळीस मध्ये बदल केला बी घटनावृष्टी दोन हजार दोन आणि त्याच्यानंतर कलम एकोणपन्नास मध्ये बदल केला काय केलं संसदेने कायदा करून ठरवलेली राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची स्मारक कधी सातवी घटनावस्थी एकोणीशे छप्पन येतं लक्षात म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या पाच घटनादृष त्या कशामध्ये झालेल्या आहेत या मार्गदर्शक तत्वांमध्ये झालेल्या आहेत हे प्रत्येकाने तुम्ही काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला समान नागरी कायदा कोणत्या कलमामध्ये आहे कलम चव्वेचाळीस एकमेव मार्गदर्शक तत्व आहे जे की लागू झालेलं नाही एकमेव मार्गदर्शक तत्व आहे जे की लागू झालेलं नाही एकमेव मार्गदर्शक तत्व आहे की जे लागू झालेलं नाही कोणत्या कलमानुसार न्यायपालिका कार्यपालिकेपासून विभक्त असेल असं सांगितलेलं आहे घटनेचं कलम कोणतं आहे पन्नास न्यायपालिका ही कार्यपालिकेपासून विभक्त असेल न्यायपालिका ही कार्यपालिकेपासून काय असेल विभक्त असेल ठीक आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असतील बघा आतापर्यंत जर आपण बघितलं तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो मी हा तोंडी प्रश्न विचारतो चला एक तोंडी प्रश्न विचारतो की घटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेली आहेत तर घटनेचा भाग चौथा ए हा भाग कधी टाकला बेचाळीसावी घटनावस्थी एकोणीसशे शहात्तर याच्यामध्ये एकूण किती कर्तव्य आहेत अकरा कर्तव्य आहेत सुरुवातीला किती कर्तव्य टाकली होती दहा कर्तव्य टाकले होते सुरुवातीला दहा कर्तव्य टाकली होती आणि अकरावं कर्तव्य कधी टाकलं शहाऐंशीवी घटनावस्थी दोन हजार दोन ही कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीने टाकण्यात आली होती तर सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशींना टाकून आली या कर्तव्यांचा आढावा घेण्यासाठी कोणता आयोग स्थापन केला होता वर्मा समिती एकोणीव ची समिती आहे मध्ये आपला रिपोर्ट दिला होता बऱ्याच ची वर्मा समिती असं तुम्ही लक्षात ठेवत असता आय होप आर्टिकल एक्कावन्न ए पर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील बघा या प्लॅटफॉर्म वरती जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी अशा प्रकारचीच रिव्हिजन करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही बघत आहात की तुमच्यासाठी एक उपक्रम चालू केलेला आहे तुम्हाला या वन लाईनर प्रश्नांच्या अतिसंभाव्य प्रश्नांच्या माध्यमातून आपण रिव्हिजन वेगवेगळ्या वेग विषयाच्या कम्प्लीट करून घेत आहोत तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला आणि मग आता लगेच आपण काय करतोय घटनेच्या भाग पाच पासून पुढे सुरुवात करतोय म्हणजे जवळजवळ आपण एक महत्वाचा टप्पा ज्या कलमांवरती सतत प्रश्न विचारले जातात ज्या भागांवरती सतत प्रश्न विचारले जातात हा टप्पा आपण एक काय केलेला आहे पूर्ण केलेला आहे ठीक आहे आता लगेच आपण आपल्या पुढच्या टप्प्याला सुरुवात करूयात आय होप की सगळे रेडी असाल सगळे रेडी असाल ठीक आहे चला सगळे रेडी आहात चला पटकन सगळ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये एक कॉमेंट करा की तुम्ही रेडी आहात का मी कॉमेंट वाचतोय तुमच्या इथं लक्षात एक टप्पा कम्प्लीट झालेला आहे आपला चला फर्स्ट एक टप्पा कंप्लीट झालेला आहे चला चला रेडी सगळे <coughs> डन चला आता आपल्याला काय बघायचंय घटनेचा भाग पाच तुम्हाला पहिला प्रश्न घटनेचा भाग पाच कशाशी संबंधित आहे संघ राज्य शासन व्यवस्था संघराज्य शासन व्यवस्था किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो रे केंद्रीय शासन व्यवस्था सुद्धा घटनेचा भाग पाच कलम बावन्न पासून ते कुठपर्यंत आहे एक एकशे एकावन्न पर्यंत आहे आणि मग त्याच्यामधला पहिला जो चॅप्टर आहे ते आहे देशाचं कार्यकारी मंडळ माझा पहिलाच प्रश्न आहे देशाच्या कार्यकारी मंडळामध्ये दे कोण कोण येतं राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी येतो इथं लक्षात महान्यायवादी महालेखा परीक्षक येत नाही नेमकेपणाने लक्षात ठेवायचं त्याग येत नाही आणि मग त्याच्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे की राष्ट्रपती त्या बाबतीत आपण तरतुदी बघणार आहोत त्या बाबतीत काही प्रश्न बघणार आहोत राष्ट्रपतींवरील चला भारतासाठी एक एकच मिनिट करून चला सगळे रेडी आहात ना भारतासाठी एक राष्ट्रपती असतील असं कलम कोणतं घटनेच कलम बावन्न भारतासाठी एक काय असतील राष्ट्रपती असतील भारतासाठी एक राष्ट्रपती असतील कलम त्रेपन्न मध्ये म्हटलेलं आहे ते काय असतील देशाचे कार्यकारी प्रमुख असतील तसंच तिन्ही सेना दलाचे सरसेनापती असतील ठीक आहे द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू या भारताच्या सोळाव्या राष्ट्रपती आहेत मात्र व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून त्या देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत कारण जे आपले पहिलेच राष्ट्रपती होते कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते एकापेक्षा जास्त वेळा म्हणजे दोन वेळा राष्ट्रपती झालेले आहेत दोन वेळा राष्ट्रपती झालेले आहेत ठीक आहे राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक गण कलम कोणता आहे राष्ट्रपतीचा निवडणूक गण कलम चोपन्न आहे इलेक्ट्रल कॉलेज पुढचा प्रश्न राष्ट्रपतीच्या निवडणूक गणामध्ये कोण कोण येतं लोकसभा राज्यसभा राज्यांच्या विधानसभा या सगळ्यांमधले निर्वाचित सदस्य पुढे जाऊन एक घटनादृष्टी झाली सतरावी घटनादृष्टी एकोणीसशे ब्याण्णव आणि काय सांगितलं वरच्या शब्दामध्ये दिल्ली आणि पुदुचेरीची विधानसभा पण येते म्हणून आता काय म्हणतो कलम चोपन्न मध्ये कोण सहभाग येत जे आपलं लोकसभा राज्यसभा विधानसभा राज्यांच्या आणि दिल्ली आणि पुदुचेरीची विधानसभा या सगळ्यांमधले निर्वाचित सदस्य म्हणजे विधान परिषदेचे सदस्य भाग घेत नाहीत ठीक आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित कलम कोणतं बघा निवडणूक कलम चोपन्न निवडणूक कलम चोपन्न आणि निवडणूक गण कोणतं आहे पंच सॉरी निवडणूक गण चोपन्न आहे आणि निवडणुकीचं कलम पंचावन्न आहे निवडणूक कशी होते प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष 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 कोणती पद्धत होत कोणती पद्धत एकल संक्रमणीय मताची प्रमाणशीर प्रतिनिध पद्धत ठीक आहे राष्ट्रपती पदाची शपथ कलम कोणता आहे राष्ट्रपती पदाची शपथ कलम साठ राष्ट्रपतींना शपथ कोण देतो राष्ट्रपतींना शपथ कोण देत असतय चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते नसतील तर सिनियर मोस्ट जज नेक्स्ट टू द चीफ जस्टिस ऑफ इंडिया सिनियर मोस्ट जज नेक्स्ट टू द चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे राष्ट्रपतीवरील महाभियोग कलम कोणता आहे एकसष्ट आहे बघा राष्ट्रपतींवरचा महाभियोग प्रस्ताव कोणत्या हो। सभागृहात मांडला जातो लोकसभेत पण आधी मांडू शकता राज्यसभेत पण आधी मांडू शकता कोणत्या पण सभागृहामध्ये मांडा त्या सभागृहाच्या पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ सदस्यांचा पाठिंबा असला पाहिजे चौदा दिवसांची नोटीस देऊन हा ठराव मांडता येतो भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तर बघितलंच आपण भारतात आतापर्यंत कोणती व्यक्ती एकापेक्षा अधिक वेळा डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिलेच राष्ट्रपती दोनदा झालेले आहेत राष्ट्रपतींच्या पात्रता घटनेच्या कोणत्या कलमात सांगितलेल्या आहेत घटनेचा कलम अठ्ठावन्न मध्ये पात्रता सांगितली आहे पात्रता घटनेतल्या काय आहेत भारताचा नागरिक असावा वयाचे बघा भारताचा नागरिक असावा एवढंच सांगितलंय अमेरिकेच्या राज्यघटनेत तो जन्माने अमेरिकन असावाशी तरतूद आहे भारतामध्ये असा आहे का नाही भारतामध्ये फक्त भारताचा नागरिक असावा एवढंच सांगितलेलं आहे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत ठीक आहे तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येला पात्र असावा आणि त्याने इतर कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावं आणि मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं काय जो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम एकोणीशे बावन्न आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही बघितलं ज्याच्यात मध्ये पण बदल केला होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला पण बदल केला होता काय बदल केला पन्नास मतदारांचा पाठिंबा पन्नास मतदारांचं अनुमोदन आणि पंधरा हजार रुपये डिपॉझिट मध्ये ठेवायचं आहे अशा पात्रता त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे भारतासाठी एक उपराष्ट्रपती असतील असं कलम कोणतं घटनेचं कलम त्रेसष्ट काय आहे भारतासाठी एक उपराष्ट्रपती असतील बघा एक बाबी तेच क्लिअर करून घ्या भारताच्या उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती म्हणून कोणतंच कार्य नसतं मग काय आहे ते पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतील कलम चौसष्ट ठीक आहे एकापेक्षा अधिक वेळा उपराष्ट्रपती बनलेल्या व्यक्ती किती आहेत तर अशा एकूण दोन व्यक्ती आहेत एक आपले जे पहिलेच उपराष्ट्रपती कोणते राधाकृष्ण हे तर लक्षात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे दोन वेळा उपराष्ट्रपती झालेले आहेत ते दोन्ही वेळेस बिनविरोध निवडून आले होते आणि त्याच्यानंतर जर बघितलं कोण होत ते आपले हमीद अन्सारी होते ते काय आहेत दोन वेळा उपराष्ट्रपती झालेल्या व्यक्तींपैकी एक आहेत ठीक आहे लक्षात जर तुम्हाला विचारलं उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संबंधित महत्वाची घटनादृष्टी कोणती तर अकरावी घटनादृष्टी एकोणीसशे एकसष्ट या घटनादृष्टीने उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पद्धतीमध्ये बदल केला उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पद्धतीमध्ये बदल केला मूळ घटनेत कलम सहासष्ट मध्ये असं होतं की उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदेची संयुक्त बैठक घेऊन केली जाईल मात्र अकरावी घटनावस्थ एकोणीशे एकसष्टने काय केलं उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोणती आणली एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिध्व पद्धतच आणलेली आहे उपराष्ट्रपतीच्या निवडणूक गणामध्ये कोणकोण येतं तर संसदेचे सर्व सदस्य येतात निर्वाचित नामनिर्देशित राज्य विधिमंडळाचे सदस्य येत नाहीत ही बाब लक्षात घ्या घटनेच्या कोणत्या कलमानुसार ठीक आहे राष्ट्रपतींना क्षमदानाचा अधिकार आहे आर्टिकल बहात्तर मध्ये काय आहे राष्ट्रपतींचा क्षमदानाचा अधिकार आहे सेम प्रश्न तुम्हाला जर राज्यपालांच्या बाबतीत विचारला की राज्यपालांना क्षमदानाचा अधिकार राज्यपालांना क्षमदानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे तर त्याचं उत्तर आपल्याला काय बघायला मिळतं कलम एकशे एकसष्ट बघायला मिळतं ठीक आहे चला जर आपण पुढे गेलो घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तर घटनेच कलम एकशे तेवीस नुसार राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे सेम प्रश्न मी तुम्हाला विचारतो राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे तर आर्टिकल दोनशे मध्ये आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाबी कंपॅरिझन मध्ये बघता येत आहेत अतिशय उत्तमरित्या आणि तुम्ही सुद्धा ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे येत लक्षात प्रत्येकाच्या चला संसदेतील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतींचा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे सेम प्रश्न बनू शकतो राज्य विधीमंडळामध्ये नामनिर्देशाची सदस्यांची नियुक्ती करणं राज्यपालांचा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे बघा बऱ्याच वेळा मंत्र्यांची नियुक्ती करणं च्या अध्यक्षाची नियुक्ती करणं हे सगळं कार्यकारी अधिकारामध्ये येतं पण सभागृहामधल्या नाम निर्देशित सदस्यांची नियुक्ती करणं हा राज्यपाल असो किंवा राष्ट्रपती असो यांचा कायदेशीर हक्क आहे इम्पॉर्टंट आहे त्याला स्टार करून ठेवा वाटलं तर नोट डाऊन करून ठेवायचंय हा हक्क वाटताना कार्यकारी वाटू शकतो मात्र तो, तो कोणता आहे कायदेविषयक हक्क आहे सेम अशीच एक घटना आहे कोणता क्षमादानाचा अधिकार क्षमादानाचा अधिकार हा राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो त्यांचा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे हा बऱ्याच वेळा आपल्याला न्यायिक अधिकार वाटू शकतो पण तो न्यायिक अधिकार नाही तो कार्यकारी अधिकार आहे तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच घेता येतो ही बाब लक्षात घ्या सेम वित्त आयोगाच्या सदस्यांची आणि अध्यक्षांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतींचा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करणं हा राष्ट्रपतींचा कार्यकारी अधिकार आहे तुम्हाला सर इतकं कॉमन आहे हा प्रश्न का टाकला आहे कारण तो अनकॉमन आहे हे ठीक आहे कसा आहे तो सांगतो मी तुम्हाला वित्त आयोग स्थापन करणे वित्त आयोग स्थापन करणे हा राष्ट्रपतींचा वित्तीय अधिकार आहे वित्तीय अधिकार आहे मात्र वित्त आयोगाच्या सदस्यांनी अध्यक्षांची नियुक्ती करणं हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल क्लिअर चला वित्त आयोग स्थापन करणे आता कोणता झाला हा हा झाला वित्तीय आ लक्षात मग राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो उपराष्ट्रपतींना कोणत्या नात्याने वेतन भत्ते मिळतात घटनेच्या कलम सत्त्याण्णव मध्ये त्यांना वेतन भत्ते मिळतात बघा उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतंच काम नसतं त्याच्यामुळे त्यांना उपराष्ट्रपती म्हणून वेतन भत्ते मिळत नाहीत त्यांना राज्यसभेचा सभापती म्हणून वेतन भत्ते मिळत असतात त्यांना राज्यसभेचा सभापती म्हणून वेतन भत्ते मिळत असतात मात्र ज्या वेळेस ते राष्ट्रपती म्हणून काम करतात तेव्हा त्यांना सत्त्याण्णव मधले वेतन भत्ते मिळत नाहीत तेव्हा त्यांना राष्ट्रपती म्हणून वेतन भत्ते मिळत असतात येथे लक्षात घटनेच्या कलम एकोणसाठ मधले वेतन भत्ते त्यांना मिळत असतात ठीक आहे उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतं उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती देतात बघा तुम्हाला प्रश्न विचारतो राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात उपराष्ट्रपतींकडे आणि उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपतींकडे देतात क्लिअर वाईस वर्षा उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपती चला घटनेच्या कोणत्या कलमात संसदेची रचना सांगण्यात आलेली आहे तर घटनेचा कलम एकोणऐंशी संसदेची रचना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो संसद कशी बनलेली आहे बऱ्याच लोकांचं उत्तर असतं सर राज्यसभा लोकसभा सिंपल आहे एवढं काही नाही कलम एकोणऐंशी संसद कशी बनलेली आहे राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा क्लिअर संसद कशी बनलेली आहे राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपती यांनी मिळून बनलेली आहे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात लोकसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे बावन्न सदस्य असू शकतात जास्तीत जास्त पाचशे बावन्न सदस्य असू शकतात मात्र सध्या लोकसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे एक बाब लक्षात घ्या बर का तरी आता अँग्लो इंडियन सदस्यांचं आरक्षण गेलेलं असलं तरी सुद्धा सतराव्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर ते गेलेलं आहे त्याच्यामुळे सतराव्या लोकसभेची सदस्य संख्या सतराव्या लोकसभेची हो सतराव्या लोकसभेची सदस्य संख्या ही पाचशे पंचेचाळीसच आहे अठराव्या लोकसभेपासून ती पाचशे त्रेचाळीस होईल ही बाब लक्षात घ्या येथे लक्षात राज्यसभेत किती नामनिर्देशित सदस्य असू शकतात सॉरी लोकसभेत किती नामनिर्देशित सदस्य असू शकतात सतराव्या लोकसभेपर्यंत दोन असायचे दोन असायचे लक्षात मात्र आता नामनिर्देशित सदस्य असणार आहेत का पुढे जाऊन नसणार आहेत राज्यसभेत किती नामनिर्देशित सदस्य असतात बारा असतात की कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रामधून आलेले असतात आणि लोकसभेतले नामनिर्देशित सदस्य कसे आलेले असायचे अँग्लो इंडियन समुदायाचे असायचे क्लिअर चला संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे दुय्यम नाही राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे दुय्यम नाही ही बाब ना तुम्ही नेमकेपणाने लक्षात घेतली पाहिजे ठीक आहे चला संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणतं लोकसभा तसंच लोकसभा काय आहे फर्स्ट सभागृह आहे संसदेची रचना सांगा सांगितली मग काय राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा राष्ट्रपतींना संसदीय विशेषाधिकार प्राप्त आहेत का बघा एक बाब नीट समजून घ्या राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग आहेत राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग आहेत मात्र राष्ट्रपतींना संसदीय विशेषाधिकार प्राप्त नाहीत महान्यायवादी संसदेचा भाग नाहीत तरी सुद्धा त्यांना संसदीय विशेषाधिकार प्राप्त आहेत जसं की सभागृहात बोलणं चर्चेत भाग घेणं एक लक्षात हे संसदीय विशेष अधिकार आहेत ते महान्यायवाद्यांना आहेत पण राष्ट्रपतींना नाहीत घटनेच्या कोणत्या कलमात महान्यायवाद्याची तरतूद आहे कलम कुठे आहे शहात्तर मध्ये सेम प्रश्न तुम्हाला विचारला महाधिवक्त्याची तरतूद कुठे आहे तर कुठे आहे एकशे पासष्ट मध्ये आहे बघा महान्यायवाद्याची नियुक्ती कोण करतं राष्ट्रपती करतात पात्रता काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा जज होण्याच्या पात्रतेची मग राज्यात काय असेल ते उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता नियुक्ती राज्यपाल ठीक आहे पदावधी घटनेत निश्चित नाही राष्ट्रपती ठरवतात तिकडे राज्यपाल ठरवतात था। ठीक आहे पद राष्ट्रपतीच्या मर्जीने धारण करतात तिकडे राज्यपालाच्या मर्जीने धारण करतात आज लक्षात पदाला शपथ असते का पदला शपथ नसते वेतन भत्ते घटनेत दिलेत का वेतन भत्ते घटनेत दिलेले नाहीत दोघांचे पण ठीक आहे खाजगी व्यवसाय करू शकतात का करू शकतात मात्र अतिशय गंभीर बाबीमध्ये शासनाच्या परवानगीशिवाय ते खटले घेऊ शकत नाहीत ठीक है? एक्षे मदे आहे कोणत्या कलमात महाधिवक्ता आता सांगितलं एकशे पासष्ट मध्ये आहे एकशे पासष्ट मध्ये देण्यात आलेलं आहे चला रेली सगळे यस yes. कोणत्या कलमानुसार संसद सदस्यांच्या पात्रता सांगण्यात आलेल्या आहेत कोणत्या कलमानुसार कलम चौऱ्याऐंशी मध्ये काय सांगितलेलं आहे कलम चौऱ्याऐंशी मध्ये संसद सदस्यांच्या पात्रता काय सांगितल्या आहेत भारताचा नागरिक असावा लोकसभा वयाची पंचवीस राज्यसभा वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत निवडणूक आयोगाच्या पुढे शपथ घेतलेली असावी या घटनेतल्या तरतुदी आहेत इथं लक्षात घटनेतल्या तरतुदी आहेत आणि त्याच्यानंतर जर बघितलं कायद्यामधल्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्नचा कायदा त्याच्यामध्ये काय म्हटलेला आहे अनुसूचित जाती जमातीवरती निवडून येण्यासाठी ती व्यक्ती त्याच जातीमधली असावी त्याच्यानंतर भारतातल्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचं नाव नोंदवलेलं असावं अशा प्रकारच्या प्रोव्हिजन सांगण्यात आलेल्या आहेत राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो बघा राज्यसभा स्थायी सभागृह आहे लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो लोकसभेचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो अर्थात तो कमी होऊ शकतो तर पंतप्रधानांच्या परवा परवानगीने राष्ट्रपतींनी विसर्जन केलेलं असेल किंवा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये एका वेळी एका वर्षासाठी वाढवता येतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो म्हणजे दोन परिस्थितीमध्ये तर तुम्ही याचा बघितलं उदाहरण म्हणून तर पाचवी लोकसभा पाच वर्ष दहा महिने आणि सहा दिवस चालली होती म्हणजे जास्त पण चालू शकते लोकसभा सदस्याचा व राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती असतो बघा लोकसभा सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष असं म्हणायचं नाही लोकसभे एवढा असतो आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष असतो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल घटनेत सांगितलेला आहे का राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल घटनेत सांगितलेला नाही मग तो कशामध्ये सांगितलेला आहे लोकप्रतिनिध्व का कायदा एकोणीसशे एक्कावन्न मध्ये सांगितलेला आहे सहा वर्षांचा त्यांचा काय असेल कार्यकाल असेल ठीक आहे संसदेच्या अधिवेशनाबद्दल तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे घटनेचा कलम पंच्याऐंशी कलम पंच्याऐंशी मध्ये अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे अधिवेशन समाप्त करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे राष्ट्रपतींना आहे अधिवेशनाची वेळ अधिवेशनाचं ठिकाण हे सगळं ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना आहे ठीक आहे चला जर बघितलं दोन अधिवेशनांमधली अंतर किती काळापेक्षा अधिक नसावे घटनेमध्ये वर्षातून किती अधिवेशन घ्यावीत याच्याबद्दल तरतूद करण्यात आलेली नाही घटनेमध्ये एवढंच म्हटलेलं आहे दोन अधिवेशनांच्या मधला गॅप हा सहा महिन्यांपेक्षा अधिक नको असं आर्टिकल पंच्याऐंशी मध्ये म्हटलेलं आहे प्रोरोगेशन म्हणजे काय बघा राष्ट्रपती जे अधिवेशन बोलवतात त्याला समन्स असं समन म्हणतात आणि अधिवेशन जे समाप्त करतात सत्र समाप्ती करतात त्याला प्रोरोगेशन असं म्हणतात ठीक आहे प्रश्न उत्तराच्या तासामध्ये किती प्रकारचे प्रश्न विचारता येतात बघा अधिवेशन जर पाहिलं सकाळी द अकरा वाजता चालू होतं संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सकाळी अकरा ते बारा प्रश्न उत्तराचा तास असतो बारा ते एक शून्य काळ असतो जो की एकोणीसशे बासष्टपासून पासून चालू झाला एक ते दोन लंच ब्रेक असतो आणि दोन ते सहा आपलं नेहमीचं कामकाज असतं त्याच्यामध्ये पहिला जो असतो प्रश्न उत्तराचा तास प्रश्न उत्तराच्या तासामध्ये एकूण चार प्रकारचे प्रश्न विचारता येतात त्यातले तीन प्रकारचे प्रश्न हे मंत्र्यांना विचारता येतात एक प्रश्न खाजगी सदस्यांना विचारता येतो जे मंत्र्यांना विचारले जातात त्या प्रश्नांचं तीन प्रकारात विभाजन असतं तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न अशा प्रकारे प्रकारचं काय असतं विभाजन असतं तारांकित असा स्टार केलेला असतो एस्टेरिक मार्क तारांकित प्रश्नाला पूरक प्रश्न विचारता येतो का यस तारांकित प्रश्नाला पूरक प्रश्न विचारता येतो कारण तारांकित प्रश्नाचं उत्तर हे तोंडी स्वरूपात असतं आहे ठीक आहे तारांकित प्रश्न विचारताना कारण सांगावं लागतं का बघा तारांकित असू द्यात किंवा अतारांकित असू द्यात प्रश्न विचारताना कारण सांगण्याची गरज नसते कारण सांगण्याची गरज नसते ठीक आहे चला तारांकित किंवा अतारांकित प्रश्न विचारताना कारण सांगावं लागतं का नाही सांगावं लागत अल्पसूचना प्रश्न विचारताना कारण सांगावं लागतं का होय कारण तातडीचा मुद्दा असतो मुद्दा तातडीचा हे मला कधी समजणार रे मुद्दा तातडीचा हे मला कधी समजणार जर त्याचं कारण माहीत असेल तर म्हणून तुम्हाला जर बघितलं असेल की अल्पसूचना प्रश्न विचारताना कारण सांगावं लागतं तारांकित किंवा अतारांकित प्रश्न विचारताना कारण सांगावं लागत नाही ठीक आहे आणखी जर आपण बघितलं जर तारांकित प्रश्न आहे किंवा अतारांकित प्रश्न आहे तो विचारायच्या आधी दिवसांची सूचना द्यावी लागते बघा तारांकित असो किंवा अतारांकित प्रश्न असो किमान पंधरा दिवसांची सूचना द्यावी लागते मात्र अल्पसूचना प्रश्न आहे तो दहा दिवसापेक्षा कमी नोटीस देऊन सुद्धा प्रश्न विचारता येऊ शकतो तुम्हाला तारांकित प्रश्नाचं आणि अतारांकित प्रश्नाचं उत्तर सभागृहात ज्या दिवशी तुमचा नंबर येईल त्या दिवशी द्यायचं असतं पण समजा कोणत्या कारणाने अतारांकित प्रश्नाचं उत्तर वेळेत देणं शक्य झालं नाही तर पुन्हा ती सरकारची जबाबदारी राहते सरकारने तीन महिन्याच्या आत त्याचं काय करायचं असतं उत्तर द्यायचं असतं तारांकित प्रश्न लोकसभेत एका दिवसामध्ये तार। तार। तीस तारांकित प्रश्न विचारले जाऊ शकतात राज्यसभेमध्ये पंधरा तारांकित प्रश्न विचारले जाऊ शकतात लोकसभेमध्ये अतारांकित प्रश्न दोनशे तीस विचारले जाऊ शकतात एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू असेल त्याच्या संबंधितले पंचवीस प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर जर बघितलं अतारांकित प्रश्न सॉरी ठीक आहे अतारांकित प्रश्न राज्यसभेत एकशे साठ प्रश्न विचारले जाऊ शकतात या बाबी तुम्ही काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या एक सदस्य एका दिवसात एकापेक्षा जास्त तारांकित प्रश्न विचारू शकत नाही आणि अशी जास्तीत जास्त पाच प्रश्न विचारू शकतो हो। म्हणजे जर तारांकित एक विचारला तर अतारांकित चार तारांकित एकही एक नाही विचारला तर अतारांकित पाच पण अतारांकित चार विचारले दोन विचारले तरी तारांकित एकच ही बाब तुम्ही काय करायचंय लक्षात ठेवायची आता त्याच्यानंतर जर बघितलं आपण काय आहे प्रस्ताव म्हणजे काय आणि ठराव म्हणजे काय बघा प्रस्ताव म्हणजे सभागृहाच्या सभागृहाकडे केलेली एखाद्या गोष्टीसाठीची परवानगीची मागणी याला म्हणायचं प्रस्ताव किंवा मोशन मोशन याला इंग्लिश शब्द काय आहे रे मोशन काय आहे सभागृहाची परवानगी घेण्याची मागणी आणि ठराव म्हणजे काय रिझॉल्युशन रिझॉल्युशन म्हणजे काय सभागृहाची मत जाणून घेण्याची प्रक्रिया रिझॉल्युशन म्हणून जर दोघांमधला फरक बघितला काय प्रत्य प्रत्य का, की प्रत्येक ठरावावरती सभागृहात मतदान कंपल्सरी होतं मात्र प्रत्येक प्रस्तावावरती मतदान होतं का नाही होत मध्ये ना सगळे ठराव एक प्रकारचे प्रस्तावच आहेत ते महत्त्वपूर्ण प्रस्ताव या कॅटेगरीमध्ये मोडत असतात महत्त्वपूर्ण प्रस्ताव या कॅटेगरीमध्ये ते मोडत असतात बघा प्रस्तावाचे मुख्य प्रकार किती पडतात तर प्रस्तावाचे मुख्य तीन प्रकार पडतात एक महत्वपूर्ण प्रस्ताव पर्यायी प्रस्ताव आणि पूरक प्रस्ताव तो पूरक प्रस्ताव आहे त्याचे तीन प्रकार पडतात अनुषंगिक जागा घेणारा आणि दुरुस्ती करणारा प्रस्ताव असे त्याचे काय आहेत प्रकार आहेत आणि जे ठराव आहेत त्या ठरावाचे तीन प्रकार पडतात खाजगी ठराव वैधानिक ठराव आणि सरकारी ठराव बघा सभागृहामध्ये ना खाजगी सदस्य आणि सरकारी सदस्य अशी संकल्पना आहे जो सदस्य मंत्री आहे त्याला आपण सरकारी सदस्य असं म्हणतो आणि जो मंत्री नसलेला सदस्य आहे तो सत्ताधारीचा पार्टीचा असो किंवा विरोधी पार्टीचा असो त्याला आपण काय म्हणत असतो खाजगी सदस्य असं म्हणत असतो ही बाब सुद्धा तुम्हाला काय करायची आहे लक्षात ठेवायची आहे ही बाब सुद्धा आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायची आहे स्थगन प्रस्ताव कोणत्या सभागृहात मांडता येतो तर स्थगन प्रस्ताव फक्त लोकसभेमध्ये मांडता येतो लोकसभेचा रूल नंबर फिफ्टी सिक्समध्ये काय आहे स्थगन प्रस्तावाची तरतूद आहे ॲडजनमेंट मोशन स्थगन प्रस्ताव कशासाठी मानता येतो स्थगन प्रस्ताव हा एखादा तातडीचा मुद्दा आहे आणि सरकार त्याच्या बाबतीत अपेशी झालेली आहे त्याच्या बाबतीत मानता येतो हा ठराव फक्त लोकसभेत मानता येतो तो, तो एकाच मुद्द्याशी संबंध असला पाहिजे सभागृहात आधी चर्चा झालेला मुद्दा नसावा न्यायालयात पेंडिंग मुद्दा नसावा तो कामकाजाच्या भाषेमध्ये असावा आधीच चर्चा झालेला मुद्दा नसावा पन्नास सदस्यांचा पाठिंबा लागतो सकाळी दहा वाजायच्या आत सभागृहात नोटीस द्यावी लागते इथे लक्षात आणि याच्यावरती सभागृहात किमान अडीच तास चर्चा चालते चर्चेच्या शेवटी हा ठराव वोटिंगसाठी टाकला जातो वोटिंगमध्ये पास झाला तर सरकारला राजीनामा द्यायला भाग पाडला जाऊ शकतो इथे लक्षात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी कारण द्यायची गरज असते का बघा अविश्वास प्रस्ताव लोकसभेचा रूल नंबर किती आहे एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये तरतूद आहे अविश्वास प्रस्तावाबाबतीत बाबतीत घटने तरतूद नाही हा मांडताना कारण द्यायची गरज नसते हा फक्त लोकसभेत मांडता येईल पन्नास सदस्यांच्या पाठिब्याने मांडावा लागेल आणि अविश्वास ठराव जर पास झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो ठीक आहे अविश्वास प्रस्ताव मांडल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेसाठी घ्यावा लागतो दहा दिवस मांडल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेसाठी घ्यावा लागतो कोणते प्रस्ताव पास झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो बघा स्थगन प्रस्ताव पास झाला सरकारला राजीनामा द्यावा लागतो अविश्वास प्रस्ताव पास झाला सरकारला राजीनामा द्यावा लागतो कट मोशन सभागृहात पास झाल्यावर कट मोशन पास झाल्यावर सरकारला राजीनामा द्यायला भाग पाडलं जाऊ शकतं इथं लक्षात त्याच्यानंतर जर आपण बघितलं जो राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव असतो तो लोकसभेत पास नाही झाल्यावर सरकारला राजीनामा द्यावा लागतो पास नाही झाल्यावर सरकारला राजीनामा द्यावा लागतो लक्षात बजेट पंच्याहत्तर दिवसांच्या आत पास नाही झाल्यावर सरकारला राजीनामा द्यावा लागतो या बाबी सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रस्ताव काय असतो बघा सभागृहाचा वेळ वाचवण्यासाठी कपात प्रस्ताव आहेत क्लोजर मोशन आहेत त्याच्यामध्ये सामान्य कपात आहे घटक न्याय कट कपात आहे त्याच्यामध्ये एक काय आहे कांगारू कटोती कांगारी कपात किंवा कांगारू समाप्ती कांगारू समाप्ती काय आहे म्हणजे तुम्हाला कांगारू प्रस्ताव पण विचारू शकतात कांगारू काय आहे कांगारू जंप करत चालतं फक्त सभागृहात वेळ वाचवण्यासाठी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची कमी महत्त्वाचे असणारे मुद्दे डायरेक्ट वोटिंगला टाकायचे याला म्हणायचं कांगारू प्रस्ताव किंवा कांगारू कटवती कांगारू समाप्ती इनोटीन काय आहे बघा नॉर्मली ना अनुदानांच्या मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी सभाग्रामध्ये सव्वीस दिवस दिले जातात आणि शेवटच्या दिवशी वेळेअभावी चर्चा झालेले आणि चर्चा न झालेले सगळे मुद्दे एकत्रितरित्या मतदानाला टाकले जातात आणि म्हणून आपण काय म्हणतो मोशन बघा खरं थोडक्यात सांगतो गिलोटीन काय होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये एक मशीन होतं जर्मनीमध्ये फ्रान्समध्ये सॉरी फ्रान्समध्ये युद्ध कायद्यांचा गळा कापण्यासाठी आणि म्हणून आपण काय म्हणतो गिलोटिन मोशन का म्हणतो त्या मुद्द्यांचा गळा कापला हा लक्षात वेळेअभावी अभावी त्यांना चर्चेला वेळ दिला का नाही दिला चला रेडी सगळे चला रेडी सगळे विधेयक कोण मांडतो याच्यावरून विधेयकाचे किती प्रकार पडतात विधेयक सभागृहामध्ये कोण मांडतो याच्यावरून सभागृहामध्ये विधेयकाचे किती प्रकार पडतात बघा विधेयक कोण मांडतो विधेयक कोण मांडतो याच्यावरून विधेयकाचे दोन प्रकार पडतात जर एखादं विधेयक मंत्री मांडत असेल तर त्याला आपण सरकारी विधेयक असं म्हणतो किंवा पब्लिक बिल असं म्हणतो सार्वजनिक विधेयक असं म्हणतो आणि मंत्री नसलेला सदस्य विधेयक मांडत असेल मंत्री नसलेला सदस्य विधेयक मांडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो खाजगी विधेयक बघा खाजगी विधेयक सभागृहात मांडायचं असेल तर किमान एक महिना आधी परवानगी लागते सरकारी विधेयक मांडायचं असेल तर आधी सात दिवस परवानगी लागते खाजगी विधेयक स्वतः सदस्य बनवतो सरकारी विधेयक ते विभाग बनवतो येतं लक्षात अशा प्रकारचं आहे तुलनेने पास व्हायला सरकारी विधेयक असतं तुलनेने पास व्हायला सरकारी विधेयक असतं सरकारी विधेयकामधनं सरकारचा व्यू रिप्रेझेंट होत असतो खाजगी विधेयकामधनं त्या वैयक्तिक सदस्याचा व्यू आपल्याला दिसत असतो विधेयक कशाशी संबंधित आहे यावरून विधेयकाचे किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात कोणते कोणते सामान्य विधेयक धनविधेयक वित्तीय विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक वित्तीय विधेयकाचे दोन प्रकार पडतात वित्तीय विधेयक एक वित्तीय विधेयक दोन असे त्याचे प्रकार पडत असतात कोणती विधेयके मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व सहमती लागते विधेयक आणि वित्तीय विधेयक वन विधेयक आणि वित्तीय विधेयक वन सभागृहात मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी लागत असते सामान्य विधेयक वित्तीय विधेयक दोन आणि घटनादुरुस्ती विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी लागत नाही लक्षात घ्या कोणत्या विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक होऊ शकते कलम सामान्य विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक होऊ शकते घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक होऊ शकते का नाही धन विधेयकाच्या बाबतीत होऊ शकते का नाही वित्तीय विधेयक एकच्या च्या बाबतीत होऊ शकते का होय वित्तीय विधेयक दोनच्या बाबतीत संयुक्त बैठक होऊ शकते का होय होऊ शकते क्लिअर म्हणजे एकंदरीत काय आहे धन विधेयक आणि घटनावस्थी विधेयक यांच्या बाबतीत काय होऊ शकत नाही संयुक्त बैठक होऊ शकत नाही यांच्या बाबतीत संयुक्त बैठक होऊ शकत नाही संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या कलमात आहे घटनेचं कलम एकशे आठ मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतोय संयुक्त बैठकीची तरतूद आपण कोणत्या देशाच्या घटनेमधून घेतलेली आहे संयुक्त बैठकीची तरतूद आपण कोणत्या देशाच्या घटनेमधून घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून घेतलेली आहे भारतामध्ये आतापर्यंत बैठक किती वेळा झालेली आहे संयुक्त बैठक आतापर्यंत तीन वेळा झालेली आहे एक म्हणजे की कधी झालेली आहे सहा मे एकोणीसशे एकसष्ट हुंडाबंदी विधेयक एकोणीसशे साठ साठी त्याच्यानंतर कधी झालेली आहे सोळा मे एकोणीसशे अठ्याहत्तर साठी बँकिंग आयोग रद्द ठरवणं विधेयक एकोणीसशे सत्याहत्तर आणि त्याच्यानंतर तिसरी कधी झालेली आहे सव्वीस मार्च एकोणी सॉरी दोन हजार दोन सॉरी दहशतवाद प्रतिबंध विधेयक दोन हजार दोन साठी आतापर्यंत संयुक्त बैठक किती वेळा झालेली आहे आतापर्यंत संयुक्त बैठक तीन वेळा झालेली आहे ठीक आहे विधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे घटनेचं कलम एकशे दहा मध्ये विधेयकाची व्याख्या टॅक्स लावणं टॅक्स रद्द करणं टॅक्स कमी करणं एखादा खर्च संचित निधीवरचा भारित खर्च म्हणून जाहीर करणं ठीक आहे कर्ज देणं कर्ज घेणं कर्जाची कर्जा परतफेड करणं या बाबी फक्त आणि फक्त या बाबीशी संबंधित असलेल्या विधेयकाला धनविधेयक म्हणायचंय आहे फाईन लावणं शुल्क आकारणं फक्त पैशाचा संबंध येतो म्हणून त्या बाबी धनविधेयकाच्या व्याख्येमध्ये येत नाहीत प्युअरली एकशे दहामध्ये सांगितलेल्या बाबींशी संबंधित असलेल्या विधेयकालाच काय म्हणायचं आहे धन विधेयक असं म्हटलं जातं क्लिअर विधेयकाची तरतूद सॉरी वित्तीय विधेयकाची तरतूद कोणत्या कलमात आहे घटनेचं कलम एकशे सतरा मग त्याच्यामध्ये वित्तीय विधेयक विधे एक त्याच्यामध्ये एकशे सतरा एकशे दहा मधल्या काही बाबी तस सामान्य बाबी असं जे विधेयक असतं त्याला काय म्हणायचंय वित्तीय विधेयक असं म्हणायचंय आणि ज्या विधेयकामधून संसदे सॉरी संचित निधीमधून खर्च करायचा असतो त्याला वित्तीय विधेयक दोन असं म्हणत असतो आपण लोकसभेच्या विसर्जनानंतर कोणती विधेयके नष्ट होतात बघा लोकसभेच्या विसर्जनानंतर तीन विधेयक लॅब्स होतात त्यातली पहिली दोन विधेयकं अशी आहेत की लोकसभेत प्रलंबित असलेलं विधेयक लोकसभेत प्रलंबित दोन प्रकारे असू शकतं एखादं विधेयक मानतानाच लोकसभेत मांडलेलं आहे आणि ते लोकसभेतच पास व्हायला चालू आहे अजून आणि लोकसभा विसर्जित झाली विधेयक लॅप्स होतं दुसरं राज्यसभेमध्ये पहिल्यांदा मांडलंय पास होऊन लोकसभेमध्ये आलेलं आहे आता पेंडिंग आहे म्हणजे विधेयक लोकसभेत पेंडिंग आहे भले मांडतानाच लोकसभेत मांडलेलं असो किंवा राज्यसभेतून पास होऊन लोकसभेत आलेलं असो लोकसभेच्या विसर्जनानंतर हे विधेयक काय होतं लॅप्स होत असतं इथे लक्षात म्हणून विधेयक पेंडिंग इन लोकसभा काय होतं लोकसभेच्या विसर्जनानंतर लॅप्स होत असतं त्याच्यानंतर जर आपण बघितलं एक विधेयक लोकसभेने पास करून पाठवलंय हो आणि ते राज्यसभेत पेंडिंग आहे असं विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर लॅप्स होतं क्लिअर इतर कोणत्याही प्रकारचं विधेयक लॅप्स होत नाही सेम टू सेम राज्य विधिमंडळामध्ये विधानसभेच्या विसर्जनानंतर कोणती विधेयक लॅप्स होतात ते म्हणजे की विधानसभेत पेंडिंग असलेले विधेयक मग मांडतानाच विधानसभेत मानलेला असू द्या किंवा विधान परिषदेने पास करून विधानसभेत आलेलं असू द्या लॅब्स होतं आणि विधानसभेने पास केलेला आहे आणि विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहे हे विधेयक सुद्धा लॅप्स होतं इतर कोणतीही विधेयक लॅप्स होत नाहीत या बाबी तुम्ही काय करायचे आहेत नेमकेपणाने लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे कोणत्या विधेयकासाठी राष्ट्रपतींना नकाराधिकार नाहीत बघा कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतींचे नकाराधिकार सांगण्यात आलेले आहेत हे सगळ्यात पहिलं बघूयात कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतींचे नकाराधिकार घटनेचं कलम एकशे अकरामध्ये राष्ट्रपतींना नकाराधिकार आहेत भारताच्या राष्ट्रपतींना एकूण तीन प्रकारचे नकाराधिकार आहेत भारताच्या राष्ट्रपतींना एकूण तीन प्रकारचे नकाराधिकार आहेत कोणते कोणते तीन प्रकारचे नकाराधिकार आहेत एक आहेत ॲपसुलुट वेटो पूर्ण नकाराधिकार बिल फेटाळणे दुसरा सस्पेन्सिव्ह बिल पुनर्विचार एकदा एकदा पाठवणे त्याच्यानंतर जर बघितलं कोणता नकाराधिकार आहे पॉकेट वेटो बघा भारताच्या राष्ट्रपतीने आत्तापर्यंत दोन वेळा दोन वेळा पूर्ण नकाराधिकार वापरला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे चोपन्न पेप्सू बिल आणि एकोणीसशे एक्क्याण्णव आर व्यंकटरमण संसद सदस्यांचे वेतन भत्ते चेंज करणारं बिल आणि पॉकेट वेटो एकदा वापरलेला आहे पोस्टल अमेंडमेंट बिल एकोणीसशे शहाऐंशीला ज्ञानी झैल सिंग यांनी आहे अशा प्रकारे त्याचा वापर झालेला आहे मात्र rat... चोवीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतींना काय नसेल वेटो पॉवर नसतील नकाराधिकार नसतील घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतींकडे गेल्यानंतर त्यांनी सही करणं काय आहे सही करणं बंधनकारक आहे ठीक आहे कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतीला घटनावृष्टी विधेयकाच्या बाबतीत नकाराधिकार नसतील अशी तरतूद केली ठीक आहे ते आत्ताच बघितलं आपण घटना विधेयकाच्या बाबतीत त्यांना नकाराधिकार ना नाहीत राष्ट्रपती विधेयक फेटाळू शकतात का खूप लोकांना कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे की राष्ट्रपती विधेयक फेटाळू शकतात का तर एकदम करून लक्षात ठेवा राष्ट्रपती विधेयक फेटाळू शकतात शक्यतो फेटाळ नाहीत पण फेटाळू शकतात विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत हिटावू शकतात का यस राज्याच्या विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपतीचे नकाराधिकार कोणत्या कलमात आहेत बघा आर्टिकल दोनशे मध्ये राज्यपालांचे नकाराधिकार आहेत राज्यातलं एखादं विधेयक राष्ट्रपती राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात हा त्यांचा काय आहे स्वविवेकाधिकार आहे येत लक्षात आणि दोनशे एक मध्ये राज्यातल्या विधेयकावरती राष्ट्रपतीचे नकाराधिकार आहेत येतं लक्षात राज्यातलं विधेयक राष्ट्रपतीकडे आल्यानंतर ते कितीही वेळा फेटाळू शकतात कितीही वेळा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात फेटाळू शकतात ठीक आहे एकदा का राज्याने विधेयक केंद्राकडे पाठवलं त्याच्यानंतर राष्ट्रपतीने किती दिवसात सही करावी हे त्यांच्यावर बंधनकारक आहे का हे त्यांच्यावरती बंधनकारक हे त्यांच्यावरती बंधनकारक नाही मात्र राज्यांनी ते बिल पुन्हा सहा महिन्याच्या आत परत पाठवलं पाहिजे तर त्यांना कायदा करायचा असेल तर आणि जेव्हा राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारसाठी राखून ठेवतात तेव्हा बिलावरती साईन करण्याचा सा अंतिम अधिकार राज्यपालांचा नष्ट होतो जर भविष्यात कायदा झाला तर त्याच्यावरती राष्ट्रपतींची सही असते ती बाब तुम्ही नेमकेपणानं लक्षात ठेवा चला अरेडी कोणत्या कलमात कोणत्या कलमात बजेट बद्दलच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत बघा कोणत्या कलमामध्ये बजेट बद्दलच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर घटनेच्या कलम एकशे बारामध्ये बजेट बद्दलच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत मात्र घटनेत बजेट हा शब्द कोणत्याच कलमामध्ये दिलेला नाही वार्षिक वित्तीय विवरणपत्र वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा शब्द प्रयोग कशामध्ये केलेला आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा शब्द प्रयोग कशामध्ये केलेला आहे घटनेच्या कलम एकशे बारामध्ये केलेला आहे घटनेच्या कलम एकशे तेरामध्ये बजेट पास करण्याची पद्धती सांगितलेली आहे बजेट पास करण्याची पद्धती सांगितलेली आहे त्या बजेट बद्दलची जर आपण काही तरतुदी बघायचा विचार केला या बजेटबद्दलच्या काही तरतुदी महत्वाच्या आहेत जे आपल्याला वारंवार एक्झाममध्ये विचारतात त्याच्या बाबतीत जर बघायचं झालं घटनेचं कलम एकशे बारा बजेट मांडणे एकशे तेरामध्ये जर बघितलं बजेट पास करण्याची पद्धती एकशे चौदा मध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये नियोजन विधेयक आहे एकशे पंधरामध्ये जर तुम्ही गेला तर काय आहे ते पूरक अनुदान आहे नंतर अतिरिक्त अनुदान आहे आणि अधिकचं अनुदान आहे ते एकशे पंधरामध्ये आहे एकशे सोळामध्ये लेखानुदान आहे पत अनुदान आहे आणि काय आहे पुन्हा ब्लँक चेक आपण ज्याला पत अनुदान असं म्हणतो ते आहे ठीक आहे आणि टोकन अनुदान आहे एकशे मध्ये काय आहे वित्तीय विधेयका बाबतीतल्या तरतुदी आहेत मग तुम्ही जर एकशे अठरा बघितलं तर काय आहे रे सभागृहाच्या कामकाजाची नियमावली बनवण्याचा अधिकार सभागृहाला असतो सभागृहाच्या वित्तीय बाबी ठरवण्याचा अधिकार सभागृहाला असतो एकशे एकोणवीस सभागृहाची कामकाजाची भाषा संसदेच्या कामकाजाची भाषा कलम एकशे एकवीस मध्ये देण्यात आलेली आहे सॉरी एकशे एकशे वीस मध्ये देण्यात आले आहे कामकाजाची भाषा आणि एकशे एक मध्ये सांगितलंय न्यायालयावरती चर्चा करायला संसदेमध्ये बंदी आणि एकशे बावीसमध्ये आहे सभागृहामध्ये एखादी काही नियमबाह्य घटना जर घडली सभागृहामध्ये एखादी काही नियमबाह्य घटना घडली तर त्याच्याबद्दल कुठल्याही न्यायालयात जाता येणार नाही त्या सेम तरतुदी राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला आहेत फक्त राज्यामध्ये इथे कलम एकशे दोन पासून सुरू होतात याचा सिक्वेन्स बाकी सगळा सेम आहे तुम्हाला फक्त इथे एकशे दोन एकशे तीन असं राज्यामधलं होत जाईल दोनशे सात होईल इथं दोनशे दहा होईल दोनशे अकरा आणि दोनशे बारा अशा प्रकारे सेम तरतुदी आहेत राज्यामधल्या सुद्धा त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बजेट मांडण्याची जबाबदारी कोणाची आहे घटनेचं कलम एकशे बारा बऱ्याच वेळा प्रत्येकाला असं वाटत असतं की वित्त मंत्र्याची जबाबदारी आहे वित्त मंत्र्याची जबाबदारी आहे बजेट मांडणं मात्र बजेट मांडणं ही वित्त मंत्र्याची जबाबदारी आहे का रे घटनेच्या कलम एकशे बारामध्ये म्हटलेलं आहे राष्ट्रपती संसदेच्या सभागृहामध्ये किंवा संसदेमध्ये बजेट मांडण्याची व्यवस्था करतील म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे बजेट मांडण्याची जबाबदारी कोणाची आहे बजेट मांडण्याची जबाबदारी कोणाची आहे राष्ट्रपतींची आहे बजेट मांडण्याची जबाबदारी राष्ट्रपतींची आहे बजेट कोणत्या सभागृहात प्रथम मांडणे आवश्यक आहे घटनेच्या कलम दोनशे तेरामध्ये जर बघितलं दोनशे तेरामध्ये काय सा... एक सॉरी एकशे एक तेरामध्ये काय सांगितलेलं आहे बजेट मांडण्यासाठी प्रथम लोकसभेतच मांडावं लागेल राष्ट्रपतीच्या पूर्व सहमतीनेच मांडावं लागेल ते बजेट मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागेल अशा प्रकारच्या प्रोव्हिजन त्याच्यामध्ये केलेल्या आहेत ठीक आहे चला तर आपण बघितलं कोणत्या कलमात घटनेच्या कोणत्या कलमात कॅग बद्दल तरतुदी आहेत त्याग बद्दलच्या तरतुदी घटनेचं कलम एकशे अठ्ठेचाळीस घटनेचं कलम एकशे एक्कावनच्या मध्ये त्याग बद्दलच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे त्याग बद्दलच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे त्यागची नियुक्ती कोण करते त्यागची नियुक्ती कोण करते जर आपण बघितलं त्यागची नियुक्ती राष्ट्रपती करतात त्यागला शपथ सुद्धा असते राष्ट्रपती शपथ देतात घटनेच्या परिशिष्ट तीन मध्ये घटनेच्या परिशिष्ट तीन मध्ये कॅगचा शपथविधी देण्यात आलेला आहे त्याग पदासाठी शपथ असते का होय असते कोण देत राष्ट्रपती त्यागला पदावरून दूर कसं करतात सुप्रीम कोर्टच्या जजला ज्याप्रमाणे पदावरून दूर करतात त्याच पद्धतीने त्यागला पदावरून दूर केलं जातं इथ लक्षात पदावरून दूर कोण करेल राष्ट्रपती करतात सुप्रीम कोर्टच्या जजप्रमाणे माझा अजून एक प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टच्या प्रमाणे अजून कोणाकोणाला पदावरून दूर केलं जातं एक हायकोर्टचे जजेस दोन मुख्य निवडणूक आयुक्त आणि तिसरं म्हणजे की क्याग यांना सुप्रीम कोर्टच्या जजेस प्रमाणे पदावरून दूर केलं जात ठीक आहे चला आता आपल्याला काय बघायचं आहे जर आपण बघितलं हा जर आपण बघितलं आपल्याला आणखी काही गोष्टी बघा याच्यामध्ये बघायच्या आहेत घटनेतली काही महत्वाची कलमं आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय बघा घटनेतली काही कलमं जी आहेत घटनेमधले काही कलमं हे तुम्हाला काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत ते कसे सांगतो मी सगळं एकदम कंपॅरिझनमध्ये सांगून देईल तुम्हाला बघा घटनेच्या कलम पासून सुरुवात करायची एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव इकडे पुन्हा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि शहाण्णव ठीक आहे याच्याबद्दल तरतुदी आहेत सेम पुन्हा कुठे आहेत सत्त्याण्णव आता कलम एकोणनवद मध्ये काय सांगितलंय राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम त्र्याण्णव मध्ये लोकसभेचे सभापती आणि उपसभापती बघा मराठीमध्ये कोणालाही सभापती म्हणा कोणालाही अध्यक्ष म्हणा पण इंग्लिशमध्ये लोकसभेचा स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर राज्यसभेचा चेअरमन असंच असतंय ठीक आहे याच्यामध्ये आहे त्यांना पदावरून दूर करणं पदावधी पदावरून दूर करणं ठीक आहे किती आहे पद रिक्त असताना आणि गैरहजर असताना कोण काम करेल दोन्हीकडे सेम समजा अध्यक्ष गैरहजर आहेत उपाध्यक्ष उपाध्यक्ष गैरहजर आहेत पॅनल ऑफ चेअरपर्सन मधली व्यक्ती लोकसभेत दहा लोकांचं असतं राज्यसभेत सहा लोकांचं असतं सेम राज्य विधिमंडळामध्ये चार चार लोकांचं असतं महाराष्ट्रात ठीक आहे गैरहजर असताना मधली व्यक्ती आणि पॅनल पण गैरहजर असेल तर सभागृह आपल्यापैकी एकाची निवड करतं बट अध्यक्ष रिक्त आहे उपाध्यक्ष उपाध्यक्ष पण रिक्त आहे अशा वेळेस पॅनलमधली व्यक्ती नाही अशा वेळेस राष्ट्रपती एकाची नियुक्ती करतात लाईक प्रोटेम रिक्त असताना राष्ट्रपती किंवा राज्यपाल असं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि ब्याण्णव आणि इकडे शहाण्णव पदावरून दूर करत असताना काय काय करू शकतात याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत सत्त्याण्णवमध्ये त्यांचे वेतन भत्ते आहेत वेतन भत्ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे वेतन भत्ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे आता सेम हेच कलम राज्यामध्ये पण आहेत ते कसे मी तुम्हाला सांगतो आता राज्यामध्ये जर सेम गेला ना तुम्ही एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी अशा प्रकारे तरतूद आहे आता फक्त इकडे काय आहे इकडे विधानसभा आधी आहे आणि विधान परिषद नंतर आहे मग इथे काय असणार अध्यक्ष उपाध्यक्षांची नियुक्ती इथे पदावरून दूर करणे असणार इथे रिक्त असताना आणि गैरहजर असताना काय होईल आणि हे पदावरून दूर करत असताना काय करू शकतात इथे त्यांचे वेतन भत्ते आहेत अशा प्रकारच्या तरतुदी आहेत हे, हे।, हे सगळे आर्टिकल्स तुम्हाला काय करायचे आहेत व्यवस्थितरित्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे कारण ते तुमच्यासाठी काय आहेत इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे आणखी तुम्हाला घटनेची दहाच्या दहा परिशिष्ट सॉरी बाराच्या बारा परिशिष्ट माहीत असली पाहिजेत परिशिष्ट माहीत असली पाहिजेत शेवटी ते परिशिष्ट मी सुद्धा तुम्हाला कम्प्लीट करून देईन ठीक आहे आधी प्रश्नांच्या माध्यमातून थोडस आपण पुढे जाऊयात बघा कोणत्या कलमात राज्यपालांची तरतूद आहे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्यपालांची तरतूद आहे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्यपालांची तरतूद आहे तर हे बघण्याच्या आधी ना हे बघूयात घटनेचा भाग सहा कोणत्या कलमापाशी सुरू होतो कलम एकशे बावन्न ते कलम दोनशे सदोतीस त्याच्यामध्ये कलम एकशे बावन्न सांगतं या भागामधल्या तरतुदी जम्मू काश्मीर राज्यात लागू होणार नाहीत हे कलम एकशे त्रेपन्न पासून काय होतं खऱ्या अर्थाने हा भाग चालू होतो खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये घटनेचं कलम एकशे त्रेपन्न प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल एकच राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यासाठी काम करू शकतो का यस एकच राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांसाठी सुद्धा काय करू शकतो काम करू शकतो एकाच राज्यपाल एकापेक्षा राज्यांसाठी काम करू शकतो याची तरतूद कशामध्ये केली रे याच कलमामध्ये कधी सातवी घटनावस्थी एकोणीसशे छप्पनने काय तरतूद केली चला सातवी घटनावस्थी एकोणीसशे छप्पनने काय तरतूद केली की एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त राज्यासाठी सुद्धा काम करू शकते राज्यपालांची नियुक्ती कोण करते राष्ट्रपती करतात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे म्हणून टाकला आहे राज्यपालांना शपथ कोण देतो घटनेच कलम एकशे एकोणसाठ बघा प्रश्न कसा कन्फ्यूज करतोय राज्यपालांची नियुक्ती कोण करतो राष्ट्रपती फ्लो मध्ये आपण लगेच शपथ कोण देतो राष्ट्रपती नाही पण उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश एक महत्वाची बाब राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचा शपथविधी जवळजवळ सारखाच आहे आणि तो घटनेच्या कलमांमध्ये दिलेला आहे बघा तीनच व्यक्ती अशा आहेत त्यांचा शपथविधी घटनेच्या कलमांमध्ये कलम राष्ट्रपती कलम एकोणसत्तर उपराष्ट्रपती आणि कलम एकशे एकोणसाठ राज्यपाल बाकीच्या सगळ्यांचा ज्या काही शब्दाचे नमुने आहेत घटनेच्या परिशिष्ट तीन मध्ये आहेत ठीक आहे बघा राष्ट्रपतीची शपथ कशी आहे रे मी भारताचा राष्ट्रपती म्हणून शपथ घेतो की माझ्या पदाची कर्तव्य निष्ठापूर्वकपणे पार पाडेल ठीक आहे कायदा व संविधान यांचं जतन रक्षण आणि संरक्षण करेल आणि स्वतःला देशाच्या सेवेमध्ये वाहून घेईल सेम राज्यपालाची मी राज्याचा राज्यपाल म्हणून शपथ घेतो की माझ्या पदाची कर्तव्य निष्ठापूर्वकपणे पार पाडेल म्हणजे पहिला मुद्दा निष्ठापूर्वकपणे कर्तव्य पार पाडणं दुसरा जो मुद्दा आहे काय आहे कायदा आणि संविधान यांचं जतन रक्षण आणि संरक्षण करणं आणि स्वतःला राज्याच्या सेवेमध्ये वाहून घेणं जर आपण बघितलं तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती सॉरी राष्ट्रपती आणि राज्यपाल उपराष्ट्रपती नाही राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोघच असे आहेत की ज्यांच्या सप्तेच्या नमुन्यामध्ये काय आहे घटनेचं संरक्षण करण्याची तरतूद आहे मग माझा प्रश्न असा आहे घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे लगेच तुम्ही म्हणणार सर राष्ट्रपती आणि राज्यपाल नाही फक्त त्यांच्या सप्तेच्या नमुन्यामध्ये असं म्हटलेलं आहे घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावरती आहे लक्षात म्हणजे बिलकुल अशा वेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला इथे क्लिअर कट माहीत असलं पाहिजे डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे म्हणजे इथे कुठेही आपल्याला कन्फ्युज व्हायला कुठलीही संधी नसली पाहिजे क्लॅरिटी चला चल इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का रे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का बोला पटपट एकदा सगळ्यांनी सगळ्यांनी एकदा पटकन सांगा रिप्लाय करा मी कॉमेंट्स वाचतोय तुमच्या चला हा हा चला पटपट तुमच्या कॉमेंट्स रिलीड करतोय मी आणि लगेच पुढे जाऊयात नक्की प्रत्येकाला नक्की चला चला हा ठीक आहे डन जायचं पुढे चला वेळ नाही घालवायचा आपल्यासाठी बघा की कायम विद्यार्थ्यांना सांगत असतो स्पर्धा परीक्षा करताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तो म्हणजे आपला वेळ तो बिलकुल कुठेही वाया नाही घालवायचा रेडी सगळे चला बघा राज्य विधिमंडळाची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे राज्य विधिमंडळाची तरतूद तर घटनेचा कलम एकशे अडुसष्ट मग तुम्हाला मी मग प्रश्न विचारतो काय संसद कशी बनते प्रश्न काय असेल रे राज्य विधिमंडळ कसं बनतं आता पोरं सांगणार सर तुम्ही आम्हाला चांगला आठवत आम्हाला काय सांगितलं राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा तसं आम्ही लगेच सांगणार काय सांगणार राज्यपाल विधानसभा विधान परिषद नाही थांबा काय सांगायचं राज्यपाल विधानसभा आणि सहा राज्यांची नावं घ्यायची आणि विधान परिषद असं सांगायचं इथं लक्षात सहा राज्यांची नावं घ्यायची आणि विधान परिषद असं सांगायचं आहे इथं लक्षात त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे महाराष्ट्र कर्नाटका यूपी पी बिहार आंध्र प्रदेश तेलंगणा या सहा राज्यांमध्ये विधान परिषद म्हणजे एक बाब लक्षात घ्या काय कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषदा सध्या आहेत याच्याबद्दल मला माहिती हवी असेल तर कोणत्या कलमात जावं लागेल घटनेचं कलम एकशे अडुसष्ट मध्ये मला जावं लागेल ही बाब लक्षात घ्या राज्य विधिमंडळाची रचना कशी असते हे आत्ताच आपण बघितलं एकशे अडुसष्ट मध्ये आहे राज्यपाल विधानसभा आणि सहा राज्यांमध्ये विधान परिषदा विधानसभेची सदस्य संख्या किती असते किमान साठ असू शकते जास्तीत जास्त पाचशे असू शकते इथे लक्षात मात्र काही राज्य अशी आहेत त्यांना साठ पेक्षा कमी ठेवायची मोबा आहे कसं लक्षात ठेवा एस जी मीना ए एस जी मीना अरुणाचल प्रदेश सिक्कीम आणि गोवा यांना तीस तीस ठेवायला मुभा आहे मिझोराम चाळीस ठेवायला मुभा आहे नागालँडला किती आहे शेहेचाळीस ठेवायला मुभा आहे साठ पेक्षा कमी ठेवता येते विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते विधान परिषदेची सदस्य संख्या असते किमान चाळीस आणि कमाल किती असते वन थर्ड ऑफ त्या राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या मात्र मूळ घटनेमध्ये इथे एक छे चार असं होतं सातवी घटनावस्थी एकोणीसशे छप्पनने वन फोरच्या च्या ऐवजी काय केलं वन थर्ड केलं म्हणजे संख्या वाढवली का कमी केली वाढवली वन फोर्थ म्हणजे पंचवीस टक्के आणि वन थर्ड म्हणजे तेहतीस टक्के असं आहे पण प्रत्यक्षात चाळीस ठेवायची का वन थर्ड ऑफ विधानसभा ठेवायची हा अधिकार संसदेचा आहे आणि मग जर आपण बघितलं कोणत्या राज्यात विधान परिषद संख्या किती आहे ठीक आहे जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये किती आहे 78 एट यू मध्ये किती आहे शंभर आहे बिहार मध्ये किती आहे पंच्याहत्तर आहे कर्नाटकामध्ये किती आहे पंच्याहत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये किती आहे आंध्र प्रदेशमध्ये किती आहे अठ्ठावन्न आहे आणि तेलंगणामध्ये किती आहे चाळीस आहे अशा प्रकारे काय आहे विधान परिषदेची सदस्य संख्या त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे डन चला रेडी कोणत्या राज्यांनी विधान परिषद नष्ट केलेली आहे बघा आतापर्यंत पंजाब आणि पश्चिम बंगाल यांनी एकोणीसशे एकोणसत्तरला त्यांची विसर्जित केली आहे इथं लक्षात त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला आंध्र प्रदेशचं विसर्जन झालं होतं मात्र दोन हजार पाचला पुन्हा कायदा झाला आणि सातमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात आली एकोणीसशे शहाऐंशीला तामिळनाडूने विसर्जन केलेलं आहे बघा तामिळनाडूचं बघा कसं झालं गमतीशीर काय तामिळनाडूने दोन हजार दहा साली आमची निर्माण असा का कायदा केला म्हणजे ठराव पास केला संसदेने त्याला अनुसरून कायदा पण केला पण तो कायदा लागू व्हायच्या आतच त्यांनी पुन्हा ठराव पास केला आमची रद्द करा त्याच्यामुळे संसदेचा कायदा झालेला आहे तामिळनाडूच्या बाबतीत तो कायदा लागू झालेला आहे का नाही आता सध्याच्या कंडिशनमध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांचे ठराव काय आहेत पेंडिंग आहेत बघा आंध्र प्रदेशने दोन हजार वीस मध्ये ठराव पास केला आमची रद्द करा त्याच्यावरती कायदा होण्याच्या आधीच दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पुन्हा पास केला की आमची राहू द्यात म्हणून लक्षात बघा सातवी घटना एकोणीशे छप्पन्न मध्य प्रदेशसाठी विधान परिषद असेल अशी तरतूद घटनेत केलेली आहे मात्र ते अजून लागू झालेलं नाही जम्मू काश्मीरला होती व ती त्यांच्या राज्यघटनेमध्ये होती त्याच्यामध्ये छत्तीस जागा होत्या विधान परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे विधान परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार संसदेला आहे नष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे नष्ट करण्याचा अधिकार सुद्धा संसदेलाच आहे नष्ट करण्याचा अधिकार सुद्धा संसदेलाच आहे विधान परिषद स्थापन करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे घटनेच कलम एकशे एकोणसत्तर मध्ये आहे काय आहे स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे मात्र संसद असं तेव्हाच करू शकते जेव्हा राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने तशा अनुषंगाचा ठराव पास केलेला असेल महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्यांचे विभाजन सांगा बघा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं विधान परिषद सदस्य संख्या विभाजन कसं असतं बघूयात आपण सगळ्यात पहिलं बघा एक छेद सहा सदस्य नामनिर्देशित असतात ठीक आहे एक छेद तीन सदस्य विधानसभा सदस्यांकडून एक छेद तीन सदस्य कोण असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून ठीक आहे एक छेद बारा पदवीधर मतदारसंघातून एक छेद बारा शिक्षक मतदारसंघातून आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या जागा आहेत आहे या जागा आहेत तीस या जागा आहेत बावीस या जागा आहेत सात आणि या आहेत सात त्या महाराष्ट्रामध्ये एकूण अत्याहत्तर जागांचं काय आहे विभाजन आहे अठ्याहत्तर जागांचं काय आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये विभाजन आहे महाराष्ट्राची विधान परिषद केव्हा स्थापन झाली महाराष्ट्राची विधान परिषद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये स्थापन झाली ठीक आहे तारीख आहे वीस जुलै एकोणीसशे सदुसष्टला ला एकोणीसशे सदोतीस का पुण्यामधला काउन्सिल हॉल पुण्यामध्ये विधान भवन म्हणता बघा पूर्वी एम पी सीचे चे इंटरव्ह्यू तिथे व्हायचे विधान भवन विभागीय आयुक्तालय जे आहे पुण्याचं तिथे विधानभवन आहे त्या विधान भवनामध्ये पहिल्यांदा अशी विटकरी कलरची बिल्डिंग आहे कधी गेलात तर बघा नक्की तिथे काय होतं पहिल्यांदा ती भरलेली आहे इथे लक्षात चला इथपर्यंत कोणाच्या काही शंका नसतील आय होप ठीक आहे एकशे एकोणसत्तर मध्ये एक, एक महत्वाची बाब काय एक महत्वाची बाब आहे तिथे महत्वाची काय बाब आहे बाबांनो ज्यावेळेस ज्या वेळेस ज्या वेळेस काय विधान परिषद निर्माण करायची किंवा नष्ट करायची असा कायदा जेव्हा केला जाईल असा कायदा कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत येणार नाही तो एक सामान्य कायदा असेल एक सामान्य कायदा असेल ठीक आहे चला इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे आता त्याच्यानंतरच्या काही गोष्टी मला तुम्हाला इथे सांगायच्या आहेत कोणत्या गोष्टी सांगायच्या आहेत तत्पूर्वी मी इथे थोडस जागा करून घेतो आपल्या लेला ठीक आहे आता जर आपण बघितलं याच्यामध्ये आपल्याला महत्वाची बाब कोणती आहे सांगतो मी तुम्हाला आपल्याला काय बघायचं आहे रे आपण विधेयक पास करण्याची पद्धत वगैरे सगळं बघितलं पण घटक राज्यामध्ये ना घटक राज्यामध्ये विधेयक पास होत असताना घटक राज्यामध्ये विधेयक पास होत असताना काही गोष्टींमध्ये बदल आहे जसं की तुम्हाला मी उदाहरण सांगतो बघा लोकसभेमध्ये एखादं विधेयक मांडलं आणि ते राज्यसभेमध्ये गेलं दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाले संयुक्त बैठक होऊ शकते मात्र घटक राज्यामध्ये तशी तरतूद नाही आता घटक राज्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी सांगतो बघा घटक राज्यामध्ये एखादं विधेयक विधानसभेमध्ये पहिल्यांदा मांडलं सभेमध्ये सभेने ते पास केलं विधान परिषद काय करू शकते हे चालू शकते हे टाळलं तर विधानसभा पुन्हा बिल पाठवते इथं लक्षात बघा मी इथे लिहितो काय विधान एकच मेट एक ना बघा तर आपण बघितलं विधानसभा आहे आणि इकडे आहे विधान परिषद विधानसभेने बिल पास केलं आणि इकडे पाठवलं यांनी फेटाळलं विधानसभा पुन्हा पाठवेल पुन्हा फेटाळलं पास झालं असं समजलं जाईल किंवा यांनी पाठवलं हे तीन महिने पडून ठेवू शकतात पुन्हा पाठवेल पुन्हा एक महिना पडून ठेवू शकतात म्हणजे इकडे संयुक्त बैठकीची तरतूद नाही विधान परिषद विधानसभेने पास करून पाठवलेलं एखादं विधेयक जास्तीत जास्त चार महिन्यांपर्यंत अडवू शकते चार महिन्यानंतर ते पास झालं असं समज जात पण याच्या विपरीत विधान परिषदेने बिल पास करून विधानसभेकडे पाठवलं आणि विधानसभेने ते फेटाळलं विधानसभेने जर फेटाळलं तर ते लॅब्स होत लॅप्स म्हणजे नष्ट होत नष्ट होत हा फरक आहे म्हणजे राज्यसभेच्या तुलनेने राज्यसभेच्या तुलनेने विधान परिषद किती कुमकुवत आहे हे आपल्या लक्षात येतं इथ लक्षात बऱ्याच वेळा याला विरोध का केला जातो विधान परिषदेला एक पांढरा हत्ती पोचल्यासारखा आहे विनाकारांचा खर्च आहे असं त्याच्यावरती काय केलं जातं टीका केली जाते आय होप क्लिअर झालंय धनविधेयक दोन्हीकडे राज्यसभा इकडे विधानसभा चौदा दिवसांच्या आत पास करून पाठवायचं असतं धनविधेयक जे आहे ते मांडण्याची पद्धत कशी आहे लोकसभेतच मांडलं जाईल म्हणजे राज्यात विधानसभेतच मांडलं जाईल मंत्रीच मांडेल आणि राष्ट्रपतीच्या राज्यात राज्यपालाच्या पूर्वसहमतीने मानलं जाईल अशा प्रकारच्या तरतुदी काय आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आय होप की इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल डन आता याच्यानंतर जर आपण बघितलं काय आहे आपल्याला त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्त्यांनी मिळाला तर काय आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी एकोणीसशे ब्याण्णवने तो दर्जा प्राप्त झाला इथं लक्षात तुम्हाला जर विचारलं की त्र्याहत्तरावी घटनावस्थी एकोणीसशे ब्याण्णव कधी लागू झाली तर त्र्याहत्तरावी घटनावस्थी एकोणीसशे ब्याण्णव ही कधी लागू झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार दहा सालापासून हा दिवस कोणता पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो तर चौऱ्याहत्तरावी घटनावस्थी एकोणीसशे ब्याण्णव कधी स्थापन कधी लागू झालेली आहे एक जून एकोणीसशे त्र्याण्णवला लागू झालेली आहे क्लिअर या घटनादृष्टीने घटनेमध्ये भाग नऊ आणि भाग नऊ टाकण्यात आला एक लक्षात तसंच अकरावं परिशिष्ट आणि बारावं परिशिष्ट टाकण्यात आलं बारावं परिशिष्ट त्र्याहत्तरावी घटना दृष्टी एकोणीसशे ब्याण्णव ज्याच्यामध्ये एकोणतीस विषयांची यादी आहे तुम्ही लोकांनी घरी आज ती एकोणतीस विषयांची यादी बघून घ्यायची आणि बाराव्या परिशिष्टामध्ये अठरा विषयांची यादी आहे ती सुद्धा बघून घ्यायचे आयोग त्याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारत असतो ठीक आहे आता आपण बघूयात तुम्हाला प्रश्न विचारला की महाराष्ट्रामधला ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रामधल्या का ग्रामपंचायतीचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावनुसार महाराष्ट्रामधला जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार चालतो येतं लक्षात मधला नगर परिषद आणि नगरपंचायतीचा कारभार कशा चालतो महाराष्ट्र नगरपंचायती नगर, का नगर, नगर परिषद औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे पासष्ट नुसार चालतो ठीक आहे आणि महानगरपालिकांचा कारभार एकोणीशे एकोणपन्नासचा कायदा मुंबईचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम किंवा मुंबई महानगरपालिका अधिनियम बॉम्बे महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार चालत असतो ह्या बाबी लक्षात राहू द्या जर आता आपण बघितलं काय बघायचं आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात आता हे सगळं आपण महाराष्ट्राच्या बाबतीतल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत महाराष्ट्राच्या बाबतीतल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काय ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात बघा ग्रामपंचायतीमध्ये सात ते सतरा सदस्य असू शकतात 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 क्लिअर पण कसं लक्षात ठेवायचं बघा सात असतील का सतरा असतील पहिल्या दीड हजार लोकसंख्येपर्यंत किती असतील सात तिथून पुढे प्रत्येक दीड हजार लोकसंख्येमागे जागा दोन वाढतात प्रत्येक दीड हजार लोकसंख्येमागे किती जागा वाढतात दोन जागा वाढतात असं फॉर्म्युला लक्षात ठेवा क्लिअर जर तुम्हाला विचारलं पंचायत समितीमध्ये किमान किती सदस्य असू शकतात कमाल किती असू शकतात तर पंचायत समितीमध्ये किमान चार सदस्य असू शकतात कमाल किती सदस्य असू शकतात कमाल किती सदस्य असू शकतात तर त्या पंचायत समिती एरियामध्ये जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदच्या जितक्या जागा आहेत त्याच्या दुप्पट लक्षात आणि जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्य असू शकतात तर जिल्हा परिषदेमध्ये निर्वाचित सदस्य पन्नास ते पंच्याहत्तर असू शकतात पंचावन्न ते पंच्याऐंशी नवीन तरतूद आहे मात्र लागू झालेली नाही निर्वाचित सदस्य लक्षात मात्र जिल्ह्यामधील प्रत्येक पंचायत समितीचा सभापती हा पदसिद्ध जिल्हा परिषदेचा काय असतो सदस्य असतो ठीक आहे सरपंच किंवा उपसरपंच यांची एकदा निवड झाल्यापासून किती दिवसापर्यंत कोणताही अविश्वास ठराव मांडता येत नाही सहा महिने मात्र हे झालं अप्रत्यक्ष निवडलेल्या सरपंच बाबतीत तो डायरेक्ट जनतेतून निवडून आलेला सरपंच आहे डायरेक्ट जनतेतून निवडून आलेला सरपंच आहे त्या डायरेक्ट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचा बाबतीत त्याच्या निवडीपासून दोन वर्षापर्यंत अविश्वास ठराव मांडता येत नाही दोन वर्षापर्यंत असा अविश्वास ठराव मांडता येत नाही एकदा फेटाळल्यास पुन्हा दोन वर्ष मांडता येत नाही आणि शेवटचे सहा महिने राहिलेले असताना असा ठराव मांडता येत नाही मात्र जो अप्रत्यक्ष सरपंच किंवा उपसरपंच आहे त्यांच्या बाबतीत त्यांच्या निवडीपासून त्यांच्या निवडीपासून किती दिवस मांडता येत नाही सहा महिने मांडता येत नाही आणि एकदा फेटाळल्याच्या नंतर एकदा फेटाळल्याच्या नंतर पुन्हा एक वर्ष मांडता येत नाही पण डायरेक्टच्या बाबतीत थोड्याशा प्रोव्हिजन वेगळ्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो हो सगळ्यात पहिलं जर तुम्ही बघितलं घटनेचं कलम दोनशे त्रेचाळीस एमध्ये काय सांगितलंय ग्रामपंचायतीचे अधिकार व कार्य मग ग्रामसभेची व्याख्या कशात दिलेली आहे ग्रामसभेची व्याख्या घटनेच्या कलम दोनशे ग्राम ग्रामसभेची व्याख्या दिलेली आहे काय व्याख्या दिली आहे गावच्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक मतदारांनी मिळून गावच्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक मतदारांनी मिळून काय बनलेली असेल गावची ग्रामसभा बनलेली असेल हा लक्षात आणि मग याच्यावरून जर आपण अंदाज काढला तर ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असलं पाहिजे तर किमान वयाची अशी अट नाही पण तो मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे आणि मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी किमान अठरा वर्ष वय असलं पाहिजे म्हणून आपण काय म्हणतो ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असलं पाहिजे अठरा वर्ष असलं पाहिजे आणि ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो सरपंच सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये उपसरपंच उपसरपंचाच्या गैरहजेरीमध्ये ग्राम पंचायतीचा सदस्य आणि ते पण गैरहजर असतील तर ग्रामसभेच्या सदस्यांपैकी एक असतो ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती असते ग्राम सभेची संख्या तर ग्रामसभेची गणपूर्ती संख्या असते गावच्या मतदार यादीमधले जे लोक आहेत त्याच्यापैकी पंधरा टक्के लोक किंवा शंभर लोक जी संख्या कमी असेल ते गावच्या मतदार यादीमध्ये पंधरा टक्के लोक किंवा शंभर जी संख्या कमी असेल तितके काय असते ग्रामसभेची गणसंख्या असते गणसंख्या म्हणजे काय असतं सभा भरवण्यासाठी किमान किती सदस्य हजर असले पाहिजेत समजा ग्राम गणपूर्ती अभावी कोरम अभावी सभा स्थगित केली पुन्हा सभा भरवताना गणपूर्तीची आवश्यकता असते का नाही ठीक आहे ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा हा खरं तर वादग्रस्त प्रश्न आहे पण तरी पण जे काही कायद्यातली तरतूद आहे मी तुम्हाला सांगेल बघा आयोगाने याच्यापूर्वी काही वेळा ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताचं उत्तर दिलेलं आहे पण एक लक्षात ठेवा जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे राज्य शासन ग्रामपंचायत केव्हा स्थापन करू शकतं राज्य शासन ग्रामपंचायत केव्हा स्थापन करू शकत ज्यावेळेस ज्यावेळेस विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी असा ठराव वरती पाठवतात राज्य शासनाकडे त्याच्यात पण एक कंडिशन आहे काय जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त त्यांनी स्वतःहून असे ठराव पाठवू नयेत गावच्या जनतेने तशी मागणी के केली असावी किंवा ग्रामपंचायतीने मागणी केली असावी त्याच्यामुळे याचं उत्तर ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे ते ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनालाच आहे पण राज्य शासन पर्याय दिलेला नसेल तर विभागीय आयुक्त निवडा पण राज्य शासन आणि विभागीय आयुक्त असा पर्याय दिलेला असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला राज्य शासनच तुम्हाला एक खूप भारी सांगतो फक्त कटक मंडळ केंद्र शासन स्थापन करत फक्त कटक मंडळ ठीक आहे छावणी मंडळ जे आहेत ते कोण स्थापन करतं केंद्र सरकार इतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य शासनाला आहे तुम्हाला जर विचारलं की कटक मंडळांचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो तर कटक मंडळ ऍक्ट कधीच आहे दोन हजार सहा त्याच्या आधी एकोणीशे चोवीसच्या कायद्याने काम चालायचं क्लिअर त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य शासनाला आहे ठीक आहे चला कोणाला आहे राज्य शासनाला आहे पर किती लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते बघा ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या असली पाहिजे सहाशे मात्र डोंगराळ भागामध्ये तीनशे चालते मात्र सामान्य प्रदेशामध्ये जर पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर एक किंवा दोन किंवा अधिक गावांसाठी मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करता येते ते काय पाहिजे पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर काय करता येते गट ग्रामपंचायत स्थापन करता येते गट ग्रामपंचायत स्थापन करता येते ही बाब तुमच्या लक्षात राहू द्या क्लिअर आता त्याच्यानंतर काय बघायचंय भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात बघा एक लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्था या दोन प्रकारच्या असतात एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरं शहरी स्थानिक स्वराज्य संस्था बघा ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायती राज असं नाव पंडित जवाहरलाल नेहरूने दिलं आणि ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना नगरपालिका असं नाव आहे आणि मग भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात तर याचं उत्तर पंचायती राज असलं पाहिजे आयोगाने याचं उत्तर ग्रामपंचायत असं दिलं आहे असा एक प्रश्न विचारला होता मात्र त्याचं उत्तर काय असणार आहे पंचायती राज असं म्हणतात ठीक आहे पंचायतींची तपासणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत बघा ज्या आपल्या पंचायती आहेत त्या पंचायतींचा तपास करण्याचा अधिकार किंवा तपासणी करण्याचा अधिकार महसूल आयुक्त किंवा आपण ज्याला विभागीय आयुक्त असं म्हणतो त्या विभागीय आयुक्तांना काय आहेत असे प्रकारचे अधिकार आहेत ठीक आहे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असलं पाहिजे बघा तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला की ग्रामसभेचा सदस्य कोण असतो गावच्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक सदस्यांनी मिळून गावची ग्रामसभा काय केली जाते स्थापन केली जाते किंवा बन बनत असते आणि म्हणून गावच्या ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी तुमचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे अठरा वर्ष पण ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी तुमचं किमान वय किती असलं पाहिजे काय ग्रामपंचायतीचं किमान वय आहे ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी किमान एकवीस वर्ष वय असलं पाहिजे किमान एकवीस वर्ष वय तुमचं असलं पाहिजे ठीक आहे गावातून गोळा झालेल्या जमीन महसूलातील किती टक्के वाटा हा ग्रामपंचायतीला मिळत असतो तीस टक्के वाटा आणि सत्तर टक्के वाटा कोणाला जात असतो हा सत्तर टक्के वाटा जिल्हा परिषदेला जात असतो या बाबी तुम्ही काय करायच्या आहेत नेमकेपणाने लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर जर काही प्रश्न आणखी बघितले तुम्हाला याच्यामध्ये काय ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करतो तर उत्तर आहे जिल्हा परिषद ठीक आहे ग्रामपंचायतीच्या अनुदानाला मान्यता कोण देत तर पंचायत समिती ठीक आहे जर तुम्हाला विचारलं की ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो तर काय असणार आहे सरपंच लक्षात ग्रामसेवक हा काय असतो ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो पुढचा प्रश्न आहे तुम्हाला ग्रामसेवकाची निवड कोण करतं तर जिल्हा निवड मंडळ आणि तुम्हाला विचारलं की ग्रामसेवकाची नियुक्ती कोण करतं तर सीईओ इथं लक्षात बघा तुम्हाला काही प्रश्न विचारतो काय की ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामसेवक पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो बी आणि सचिव कोण असतो बी तसं जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी लक्षात आणि जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मला काही प्रश्न आणखी मी तुम्हाला इथे विचारतो काय की जी ग्रामपंचायत असते ग्रामपंचायत तिच्या वर्षातून किती सभा झाल्या पाहिजेत तर ग्रामपंचायतीच्या वर्षातून बारा सभा झाल्या पाहिजेत दोन सभांमधलं अंतर हे एका महिन्यापेक्षा अधिक नको आहे एका महिन्यापेक्षा अधिक नको आहे आणि तुम्हाला जर विचारलं वर्षातून ग्रामसभेच्या किती बैठका झाल्या पाहिजेत तर वर्षातून किमान चार बैठका झाल्या असल्या पाहिजेत आणि दोन सभांमधलं म्हणजे दोन ग्रामसभांमधलं अंतर मला बारा वाघिले चार असं तीन वाटेल पण नाही कायद्यात तरतूद अशी आहे दोन ग्रामसभांमधलं अंतर दोन ग्रामसभांमधलं अंतर हे चार महिन्यापेक्षा अधिक नको आणि वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून काय आहे पहिली ग्रामसभा दोन महिन्यांच्या आत घ्यायची आहे दोन महिन्यांच्या आत घ्यायची आहे इथे लक्षात पंचायत समितीच्या बाबतीत वर्षातून किती सभा झाल्या पाहिजेत बारा झाल्या पाहिजेत दोन सभांमधलं अंतर एका महिन्यापेक्षा अधिक नको जिल्हा परिषदेच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या वर्षातून किती बैठका झाल्या पाहिजेत किमान चार झाल्या पाहिजेत दोन सभांमधलं अंतर तीन महिन्यापेक्षा अधिक नको आणि जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या स्थायी समितीच्या वर्षातून किती बैठका झाल्या पाहिजेत दर महिन्याला एक झाली पाहिजे म्हणजे बारा झाल्या पाहिजेत दोन सभांमधलं अंतर एका महिन्यापेक्षा अधिक नको आहे अशा प्रकारच्या काय आहेत तुम्हाला इथे तरतुदी आहेत ज्या की तुम्हाला नेमकेपणाने लक्षात ठेवायच्या आहेत आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी जसं म्हटलं होतं की घटनेमधले सगळे पंचवीस भाग मी तुम्हाला एकदा सांगेल त्या भागाची नावं कलम कुठे चालवतात कुठे संपतात आणि त्याच्यानंतर जे घटनेचे परिशिष्ट आहेत त्या परिशिष्टांच्या बाबतीत बघा घटनेचा भाग पहिला घटनेचा भाग पहिला काय सांगतो रे संघ राज्याचं नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र कलम एक ते चार घटनेचा भाग दुसरा नागरिकत्व घटनेचा भाग दुसरा नागरिकत्व ज्याच्यामध्ये तुमचं कलम पाच ते अकरा आहे भाग तिसरा मूलभूत हक्क बारा ते पस्तीस भाग चौथा मार्गदर्शक तत्व कलम छत्तीस ते एक्कावन्न घटनेचा भाग चौथा ए मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये कलम एक्कावन्न एकच आहे त्याच्यानंतरचा घटनेचा भाग पाचवा संघराज्य शासन व्यवस्था कलम काय आहे बावन्न ते एकशे एकावन्न भाग सहावा काय सांगतो राज्यातील शासन व्यवस्था कलम एकशे बावन्न ते दोनशे सदोतीसमध्ये मध्ये तरतुदी आहेत घटनेचा भाग सातवा रद्द आहे सातवी घटना असते एकोणीसशे छप्पनने घटनेचा आठवा भाग कलम दोनशे एकोणचाळीस ते दोनशे एक्केचाळीस याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला केंद्रशासित प्रदेशांच्या तरतुदी आहेत घटनेचा भाग नववा जो आहे तो काय आहे बघा त्याच्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रे त्रेचाळीस ओ राज विषयीच्या तरतुदी आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला भाग नऊ ए त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे नगरपालिकाच्या तरतुदी कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रे त्रेचाळीस झेल त्रे जी भाग नऊ बी त्याच्यामध्ये काय सांगितलंय सहकारी संस्था कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच ते झेड टी एवढ्या तरतुदी आहेत घटनेचा भाग दहा काय सांगतो अनुसूचित क्षेत्र आदिवासी क्षेत्र ठीक आहे त्याच्याबद्दल पाच आणि सहा परिशिष्ट बघताना अजून बघूयात कलम दोनशे चव्वेचाळीस आणि चव्वेचाळीस ए घटनेचा भाग अकरावा केंद्र राज्य संबंध कलम दोनशे पंचेचाळीस ते कलम दोनशे त्रेसष्ट त्याच्यानंतर घटनेचा भाग तेरा सॉरी बारा त्याच्यामध्ये काय सांगितलंय वित्तीय संबंध महसूलविषयक संबंध वादविवाद आणि संपत्ती घटनेचं कलम काय आहे दोनशे चौसष्ट ते तीनशे एक सॉरी तीनशे ए कॅपिटल ए घटनेचा भाग तेरावा आहे व्यापार व वा वाणिज्यविषयक तरतुदी व्यापार व वाणिज्यविषयक तरतुदी त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं व्यापार व वाणिज्यविषयक तरतुदीमध्ये स तीनशे एक ते तीनशे सातमध्ये तरतुदी आहेत येतं लक्षात त्याच्यानंतर घटनेचा सा भाग चौदावा तीनशे आठ ते तीनशे तेवीस याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं सार्वजनिक सेवा आणि लोकसेवा आयोग ठीक आहे भाग चौदावा ए तीनशे तेवीस ए आणि तीनशे तेवीस बी हे दोन कलम आहेत काय आहे लवाद ट्रिब्युनल्स भाग पंधरावा काय आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक विषयीच्या तरतुदी घटनेचं कलम तीनशे चोवीस ते काय आहे तीनशे एकोणतीस आहे आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय बघायला मिळतं तिथे घटनेचा भाग सोळावा आहे स्पेशल प्रोव्हिजन फॉर सर्टन क्लासेस काही वर्गासाठीच्या विशेष तरतुदी आहेत काही वर्गासाठीच्या विशेष तरतुदी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस ए त्याच्यानंतर भाग सतरावा आहे कार्यालयीन भाषा ज्यामध्ये तीनशे त्रेचाळीस ते काय आहे तीनशे मध्ये तरतुदी आहेत भाग अठरावा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणीबाणीविषयी तरतुदी आहेत तीनशे बावन्न ते तीनशे साठ भाग एकोणवीस संकीर्ण आहे तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट भाग वीस तीनशे अडुसष्ट घटनावृष्टीची पद्धत आहे भाग एकवीस तात्पुरत्या तरतुदी आहेत कुठे तीनशे एकोणसत्तर ते तीनशे एक ब्याण्णव आणि भाग बावीसावा जो आहे काय आहे त्याच्यामध्ये कलम तीनशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव हे आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट टायटल ठीक आहे घटना लागू होणं आणि काय आहे निरसन याच्याबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आय होप की सगळे पंचवीसच्या पंचवीस भाग तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षातमध्ये राहतील इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का एकदा सांगा मला चला पटपट हा एकदा सर्वांनी सांगा तोपर्यंत चला फास्ट चला इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का बोला पटपट नक्की मग आता फक्त एक शेवटचा टॉपिक आपल्याला काय बघायचं आहे फक्त तुम्हाला एक्झामला जाण्याच्या आधी या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत की घटनेमधले जे बारा परिशिष्ट आहेत ते कोणतं परिशिष्ट कशाशी संबंध आहे त्याच्यात काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजेत चला अंतिम दा सगळे रेडे आहात एक शेवटचा बॉल आता म्हणायचा आपण याला ओव्हरचा शेवटचा बॉल रेडी आहात सगळे चला घटनेमधले बारा परिशिष्ट बघा पहिलं परिशिष्ट काय सांगतं रे की बाबा राज्यांची नावं केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या सीमा काय आहे त्याच्याबद्दल माहिती परिशिष्ट दोन काय सांगतं वेतन व भत्ते बघा परिशिष्ट दोन मध्ये तेरा नाव आहेत तेरा तुम्हाला एकाच झटक्यात लक्षात राहतील कसं राष्ट्रपती राज्यपाल दोन झाले संसद आणि राज्य विधिमंडळ सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष आठ नावं ठीक आहे सुप्रीम कोर्ट जज हायकोर्ट जज कॅग तेरा नावं संपले बघा परिशिष्ट दोन मध्ये उपराष्ट्रपतीचे वेतन भत्ते आहेत का होय आहेत पण कोणत्या नावाने राज्यसभेचे सभापती या नावाने शब्दप्रयोग तिथे उपराष्ट्रपती नाही परिशिष्ट तीन काय आहे शब्दांचे नमुने नऊ आहेत पण लगेच लक्षात राहतील तीन राज्यातले तीन केंद्रातले कसे इलेक्शनचा फॉर्म भरताना सदस्य म्हणून शपथ मंत्री म्हणून शपथ सेम राज्यातले सहा झाले सुप्रीम कोर्ट जज हायकोर्ट जज आणि कॅग अशा प्रकारे काय आहेत शब्दांचे नमुने आहेत जर आपण परिशिष्ट पाच बघितलं सॉरी चार त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे राज्यसभेच्या जागा कोणत्या राज्याला किती आहेत याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत ठीक आहे परिशिष्ट चार मध्ये बदल करायचा असेल तर विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या पाठिंब्याची गरज लागत असते एक लक्षात परिशिष्ट पाच बघा परिशिष्ट पाच जर तुम्ही बघितलं काय आहे अनुसूचित क्षेत्र एक फॉर्म्युला सांगतो तो लक्षात ठेवायचा कोणता बघा आसाम मे मीना आसाम मे मीना असं लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं आसाम मे मीना काय आसाम मेघालय मिझोराम आणि नागालँड हे चार राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यामधलं एकादक क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करायचं असेल तर राष्ट्रपतीला अधिकार असेल सध्या असं एकूण देशामधल्या दहा राज्यांमधली प्रदेश काय केलेला आहे अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे म्हणजे परिशिष्ट पाच मध्ये एकूण किती राज्य आहेत दहा राज्य आहेत एकूण दहा राज्य आहेत कोणते महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा झारखंड राजस्थान आणि हिमाचल प्रदेश हे दहा आहेत आणि परिशिष्ट सहा मध्ये गेलं तर काय आहे आदिवासी क्षेत्राचे काय आहे आदिवासी क्षेत्राचे आदिवासी क्षेत्राचं काय आहे आदिवासी क्षेत्राचं तुम्ही जर बघितलं त्याच्या बाबतीत तरतुदी आहेत कोणते राज्य आसाम मे मित्र आसाम मेघालय मिझोराम आणि नागालँड आसाम मेघालय मिझोराम आणि नागालँड या राज्यांमधली आदिवासी क्षेत्राबद्दलच्या तरतुदी आहेत म्हणजे परिशिष्ट सहामध्ये एकूण किती राज्य आहेत चार आहेत हा लक्षात आसाम मेघालय मिझोराम आणि नागालँड एवढे राज्य आहेत परिशिष्ट सातमध्ये काय आहे कोणत्या सूचीमध्ये कोणते विषय आहेत या तरतुदी कशामध्ये आहेत परिशिष्ट सातमध्ये परिशिष्ट सात मध्ये सुद्धा बदल करायचा असेल तर निम्म्या राज्यांच्या पाठिंब्याची गरज लागते इथे लक्षात परिशिष्ट आठ मध्ये काय आहे कार्यालयीन भाषा सॉरी मान्यताप्राप्त भाषा आहेत कुल चौदा होत्या सध्या किती आहेत बावीस आहेत इथे लक्षात सध्या किती आहेत बावीस आहेत बघा पंधरावी भाषा कधी टाकली एकविसावी घटनावस्थी एकोणीसशे सदुसष्ट सिंधी त्याच्यानंतर जर बघितलं एकाहत्तरावी घटनावस्थी एकोणीसशे ब्याण्णव कोकणी मणिपुरी आणि नेपाळी त्याच्यानंतर बोडोमास बोडो डोंगरी मैतली आणि संथाली कधी ब्याण्णव घटना दोन हजार तीन आणखी एक बदल कधी झाला रे शहाव घटना दोन हजार अकरा ओरियाच्या ऐवजी ओरिया शब्द टाकला अशा प्रकारे ठीक आहे परिशिष्ट नऊ कधी टाकलं एक्कावन्नवी सॉरी पहिली घटना असती एकोणीसशे एक्कावन्न पहिली घटना असती एकोणीसशे एक्कावन्न इथं लक्षात पहिली घटनावस्थी एकोणीसशे एक्कावन्न त्याच्यामध्ये काय टाकलं काही कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून काय असेल संरक्षण असेल काही कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण असेल क्लॅरिटी सर्वांना इथपर्यंत डन परिशिष्ट दहा मध्ये काय आहे परिशिष्ट दहामध्ये बंदी कायद्याविषयीच्या तरतुदी बघा पक्षांतर बंदी कायद्याविषयीच्या तरतुदी कधी टाकल्या बावनवी घटनावस्ती एकोणीशे पंच्याऐंशी बावनवी घटनावस्ती एकोणीशे पंच्याऐंशीने काय केलं पक्षांतर बंदी कायद्याविषयीच्या तरतुदी टाकल्या त्याच्यामध्ये एका मिनिटात आपण बघूयात जर एखाद्या व्यक्तीने राजकीय पक्ष सोडला तर अपात्र होते सदस्यत्व जातं त्याने पक्षाच्या विरोधी कारवाई केली आणि पक्षाने पंधरा आत माफ नाही केलं तर अपात्र होतो अपक्ष सदस्य कोणत्याही पक्षात गेला तर तो अपात्र होतो येतं लक्षात आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं काय बघितलं एखादा नामनिर्देशित सदस्य आहे त्याला पहिले सहा महिने दिले जातात सहा महिन्यानंतर जर त्याने पक्ष बदलला जर त्याने पक्ष बदलला तर तो अपात्र होतो सभागृहाच्या अध्यक्षाला पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं काय एका पक्षामधले दोनशे तीन सदस्य दुसऱ्या पक्षात गेले तर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही आधी वन थर्ड असं होतं एक्क्याण्णव घटनावृष्टी दोन हजार तीनने काय केलेलं आहे ते वन थर्डच्या ऐवजी टू थर्ड असं केलेलं आहे त्याच्यानंतर अकरावं परिशिष्ट आपण बघितलं पंचायत राजविषयीच्या तरतुदी आणि बारावं परिशिष्ट जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये नगरपालिका विषयीच्या तरतुदी इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का बोला पटपट पुढे -पट. जाण्याच्या आधी इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का चला सगळ्यांनी सांगा पटपट इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का चला फास्ट रिप्लाय करा चला पटपट चला, -पट। दोन आर्टिकल तुम्हाला म्हणजे चार आहेत पण दोन मध्येच ते कव्हर करायचे आहेत जर तुम्ही बघितलं घटनेचं आर्टिकल पंच्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर बघा चौऱ्याहत्तर मध्ये काय म्हटलं रे राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी राष्ट्रपतीच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला बंधनकारक असेल बेचाळीसावी घटनावस्ती एकोणीसशे शहात्तर आणि एकदा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात चव्वेचाळीसावी घटनावस्ती अठ्याहत्तर ठीक आहे मंत्रिमंडळाने काय सल्ला दिला होता याच्याबद्दल कुठल्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही चौऱ्याहत्तर दोन मध्ये आता पंच्याहत्तर मध्ये जर आपण बघितलं पंच्याहत्तर मध्ये ठीक आहे आपण जर पंच्याहत्तर मध्ये बघितलं तर पंच्याहत्तर मध्ये काय बघायचंय बघा इथे तुम्हाला प्रश्न निघतात म्हणून घेतोय आपण या चला पटपट काय पंच्याहत्तर एक मध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील पंच्याहत्तर एक एमध्ये सांगितलेलं आहे तर एकूण मंत्रिमंडळ लोकसभेच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक नसेल पंतप्रधानांसहित पंच्याहत्तर एक बी मध्ये काय सांगितलेलं आहे की एखादा सदस्य पक्षांतर बंदी कायद्यावरून अपात्र झाला तर तो मंत्री व्हायला सुद्धा अपात्र असेल या दोन्ही तरतुदी एक्क्याण्णववी घटनावस्थी दोन हजार तीनने टाकल्या त्याच्यानंतर पंच्याहत्तर दोन मध्ये म्हटलेलं आहे मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असेल मंत्री वैयक्तिकरित्या ते मध्ये मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल संसदेला नाही आर्टिकल पंच्याहत्तर चारमध्ये चार काय म्हटलेलं आहे आर्टिकल पंच्याहत्तर चारमध्ये असं म्हटलेलं आहे की मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देतील शपथेचा नमुना तिसऱ्या परिशिष्टामध्ये आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे कि पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील आर्टिकल पंच्याहत्तर पाच मध्ये काय म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती सलग सहा महिने सभागृहाचा सदस्य नसेल तर तो मंत्री होण्यासाठी सुद्धा काय असेल अपात्र असेल आणि पंच्याहत्तर सहा मध्ये काय म्हटलेलं आहे किंवा मंत्र्याचे वेतन भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल राज्य विधिमंडळाला असे सॉरी संसदेला असेल आता जर आपण बघितलं ठीक आहे आता जर आपण बघितलं बघ आपण काय बघायचं आता की राज्यामधले सेम कलम राज्यामधले तिथे पण तुम्हाला प्रश्न विचारतात आता बघा फक्त त्याच्यामध्ये जर बघितलं आर्टिकल एकशे त्रेसष्ट एक राज्यपालांचे अधिकार वगळता सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षाखाली मंत्रिमंडळ असेल आर्टिकल एकशे त्रेसष्ट दोन एखादी बाब राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारामध्ये येते की नाही येत याच्याबद्दल कोणतंही प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्याच्या बाबतीत राज्यपालांचाच अधिकार अंतिम असेल आहे आणि आर्टिकल एकशे त्रेसष्ट तीन मध्ये मंत्र्यांनी काय सल्ला दिला होता याच्याबद्दल कुठल्याही न्यायालयामध्ये चौकशी करता येणार नाही ना हेच तुम्ही ब्रिटनमध्ये गेला ना खाली साईन करणं बंधनकारक आहे भारता भारतात साईन करणं बंधनकारक नाही ते भारतामध्ये न्यायिक जबाबदारीचा अभाव आहे ठीक आहे आणि मग याच्यानंतर जर आपण बघितलं कोणतं चला याच्यामध्ये आर्टिकल एकशे चौसष्ट एक काय सांगितलंय राष्ट्रपती मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील मंत्री हे राष्ट्र राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतील ठीक आहे आर्टिकल एकशे चौसष्ट एक ए आणि आर्टिकल एकशे चौसष्ट एक बी सेम तरतुदी आहेत फक्त इथे काय सांगितलंय एकूण राज्यामधलं मंत्रिमंडळ हे विधानसभेच्या पंधरा टक्क्यापेक्षा अधिक नसेल आणि किमान मंत्र्यांची संख्या काय असेल किमान मंत्र्यांची संख्या बारा असेल किमान मंत्र्यांची संख्या काय असेल बारा असेल चला आर्टिकल एकशे चौसष्ट हे बी मध्ये काय आहे पक्षांतर बंदी कायद अपात्र झाला तर दोन मध्ये काय म्हटलंय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असेल आर्टिकल एकशे चौसष्ट तीन मध्ये काय म्हटलेलं आहे मंत्र्यांना शपथ कोण देईल राज्यपाल देतील देतीलचा नमुना तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेला असेल जर आपण आर्टिकल एकशे चौसष्ट चार बघितलं सलग सहा महिने सभागृहाचा सदस्य नसेल जर तुम्ही महाराष्ट्रातलं बघितलं तर माननीय उद्धव ठाकरे साहेब जे आहेत ते काय होते सुरुवातीला कोणत्या सभागृहाचा सदस्य नव्हते पण जर असंच सहा महिन्यापेक्षा जास्त चाललं असतं तर त्यांचे मुख्यमंत्रीपद तेव्हाच गेले असते मात्र ते पुढे काय झाले होते विधान परिषदेचे सदस्य झाले होते म्हणजे त्यांना कोणत्या ना कोणत्या सभागृहाचा सदस्य व्हावं लागतं अन्यथा काय होतं त्यांचं मंत्रीपद जातं आणि आर्टिकल एकशे चौसष्ट पाच मध्ये काय म्हटलेलं आहे आर्टिकल एकशे चौसष्ट पाच मध्ये असं म्हटलेलं आहे की बाबा जे मंत्री आहेत त्यांचे वेतन भत्ते ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य विधिमंडळाला आहे ठीक आहे अशा प्रकारे हे सगळे महत्वाचे आर्टिकल्स आहेत तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत योग्य प्रकारे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना त्र्याहत्तरावी घटनावस्ती एकोणीसशे ब्याण्णव आणि चौऱ्याहत्तरावी घटनावस्ती एकोणीसशे ब्याण्णव सुद्धा प्रत्येक आर्टिकल माहीत असले पाहिजेत आणि तुम्हाला ते योग्यरित्या लक्षात पण ठेवता आले पाहिजेत काही ट्रिकच्या माध्यमातून अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला पुढे जायचं आहे चला इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का रे चला पटपट इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का नक्की एकदा रिप्लाय करा पुढे जायच्या आधी द फास्ट चला फास्ट रिप्लाय करा एकदा येस चला क्लिअर सगळे आता जर आपण बघितलं बघा जर एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काही खटले एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे काही महत्वाच्या घटनादृष्ट्या लक्षात ठेवायच्या आहेत जसं की बेचाळीसावी घटनावृष्टी एकोणीसशे शहात्तर याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं याला मिनी कॉन्स्टिट्युशन असं म्हटलं जातं ते लक्षात ठेवायचं आहे बेचाळीसाव्या घटनादृष्टीने जे जे काही चुकीचं घडलं ते चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टीने काय केलं रिवर्ट केलं अशा प्रकारच्या तरतुदी त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे चला इथपर्यंत कोणाच्या कोणत्याही शंका नसतील आपण आता थांबूयात Thank you